शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत विभागीय विस्तार केंद्र कृषी महाविद्यालय पुणे, कृषी विभाग महाराष्ट्र शासन व किसान पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित खरीप पिके उत्पादन तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रम 2024 मध्ये मी डॉक्टर विकास भालेराव आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. या कार्यक्रमाची सुरुवात आपण विद्यापीठ गीताने करू. अन्नं बहुकूर्वित तदव्रतम् जय 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 हरित क्रांति जय 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 नवल क्रांति हरित क्रांति से नवल क्रांति से कार्य करितिनि ये महात्मा फुले कृषि विद्यापीठ पश्चिम महाराष्ट्र खान्देशात पसरविले कृषी उत्पन्न जाळे आधुनिक कृषी तंत्रज्ञानाने निर्मिती भाजीपाला फुले फळे सातपुडा सह्याद्री पर्वत रांगांवर तापी गोदावरी मुळा कृषा काठावर विश्वजन कल्याणासाठी रचिला अगणित विकास शिक्षण विस्तार संशोधन ग्राम उन्नती अन्न पशुधनाने दौलत वाढविते अभियंत्याच्या अवजाराने विविध प्रक्रिया जगी पडते झेंडा मानाचा असे धन्यवाद सर. शेतकरी बंधू भगिनींनो मी आपले पुन्हा सर्वांचे स्वागत करतो. शेतकरी बंधू भगिनींनो खरीप पिके उत्पादन तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रम 2024 चे आपण दिनांक 12 जून 2024 ते 16 जुलै 2024 या दरम्यान आयोजन केलेले आहे. यामध्ये आपण महाराष्ट्रातील खरीप हंगामामध्ये घेतल्या जाणाऱ्या विविध पिकांसंदर्भात चर्चासत्र तसेच व्याख्यान आयोजित केलेली आहे. आज दिनांक 8 जुलै 2024 रोजी आपण पश्चिम महाराष्ट्रातील एका महत्वाच्या अशा पिकाबद्दल व्याख्यान आयोजित केलेलं आहे आणि ते पीक आहे ऊस, की जे आपल्या शेतकरी बांधवांना एक शाश्वत उत्पन्नाचं साधन आहे. तर बदलत्या हवामानामध्ये शाश्वत आणि विक्रमी ऊस उत्पादनासाठी अडसाली ऊस उत्पादन तंत्रज्ञान याविषयी आजचं आपलं हे व्याख्यान आहे आणि आपल्याला व्याख्याते म्हणून लाभले आहे डॉक्टर धर्मेंद्र कुमार हनुमंत फाळके सर. सर सहयोगी प्राध्यापक आहेत मृदविज्ञान विभाग कृषी महाविद्यालय पुणे येथे. सरांच्या बाबतीत सांगायचं झालं तर सर मागील 20 वर्षापासून महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे विविध पदांवरती कार्यरत आहेत आणि सरांना आतापर्यंत सरांची जवळजवळ 13 संशोधन प्रकल्पांमध्ये त्यांनी सहभाग नोंदवलेला आहे. जे संशोधन प्रकल्प राष्ट्रीय तसेच राज्यस्तरीय अनुदानातून प्राप्त झालेले आहेत. त्यातील उल्लेखनीय जर सांगायचं झालं तर सध्या चालू असलेला प्रकल्प म्हणजे महात्मा फुले कृषी विद्यापीठ सहाय्यित बदलत्या हवामानात हवामान परिस्थितीत पर्यावरण पूरक ऊस व्यवस्थापन प्रकल्प हा 2023 पासून सुरू आहे. सर त्याचे मेन प्रकल्प प्रमुख आहेत. त्याचप्रमाणे सरांना आतापर्यंत वेगवेगळे 12 राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. त्यातला सर्वात महत्वाचा म्हणाल तर वसंतदादा पाटील स्मृती पुरस्कार 2017 जो त्यांना राष्ट्रीय स्तरावरती ऊस संशोधनासाठी उल्लेखनीय कार्यासाठी मिळालेला आहे. त्याचप्रमाणे के एस काळे स्मृती पुरस्कार 2017, त्याचप्रमाणे डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन पुरस्कार 2017, त्याचप्रमाणे मंगलसिंग सुवर्ण पदक 2022 अशा विविध 12 पुरस्कारांनी पुरस्कार त्यांना आतापर्यंत प्राप्त झालेले आहेत.
सरांनी आतापर्यंत एकूण 6 पुस्तके कृषी संबंधित विषयावरती लिहिलेली आहेत. सरांचे एकूण 56 शास्त्रीय लेख विविध आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झालेले आहेत. त्याचप्रमाणे राष्ट्रीय अशा मासिकांमध्ये त्यांनी 51 शोधनिबंध प्रसिद्ध केलेले आहेत. राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक पुस्तिका त्यांच्या एकूण 10 आहेत. विस्तार विषयक शेतकऱ्यांसाठी लिहिलेले 80 लेख आहेत. तसेच विस्तार प्रकाशने जवळजवळ 35 आहेत. त्याचप्रमाणे विस्तार कार्यक्रम जर म्हणाल तर डॉक्टर फाळके सर म्हणजे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या भाषेमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन काम करणारे एक शास्त्रज्ञाप्रमाणेच विस्तार विद्यापीठ आहेत, विस्तार कार्यकर्ते आहेत. त्यांनी आतापर्यंत 680 पेक्षा जास्त शेतकरी यांच्यासाठी व्याख्यानं दिलेली आहेत. त्याचप्रमाणे विस्तार अधिकारी यांच्यासाठी 262 व्याख्याने त्यांनी दिलेली आहे. एकंदर जर त्यांचा कार्याचं जर आपल्याला सांगायचं झालं तर त्यांनी 1000 अशी व्याख्यानं शेतकऱ्यांना ऊस शेतीच्या संदर्भात दिलेली आहे. आणि त्यांचं विशेष योगदान म्हणजे त्यांनी पहिले कृषी दिंडी मॉडेल विकसित केलेलं आहे. त्याचप्रमाणे पाचट मुक्त खेडे म्हणून कवठे पुराण येथे त्यांनी काम केलेलं आहे. त्याचप्रमाणे देशातील पहिली ग्राम कृषी संस्कार वाहिनी त्यांनी सुरू केलेली आहे कवठे पुराण तालुका मिरज येथे. त्याचप्रमाणे एकूण 6 विविध अशा तांत्रिक संस्थांचे ते आजीव सदस्य आहेत. अशा पद्धतीनं सर्वांगानं एक शास्त्रज्ञ, त्याचबरोबर शास्त्रज्ञाला त्याचं काम करत असताना शेतकऱ्याच्या भाषेमध्ये शेतकऱ्याला ज्ञानदान करणारे असे एक व्याख्याते आज आपल्याला लाभलेले आहेत. तर मी आज धर्मेंद्र कुमार फाळके सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सादरीकरणाला सुरुवात करावी. धन्यवाद सर. नमस्कार. नमस्कार भालेराव साहेब. हो सर, सुरू करा. आज महात्मा फुले कृषी विद्यापीठ, माझा आवाज येतोय आपल्याला? हो सर, व्यवस्थित येतो. आज महात्मा फुले कृषी विद्यापीठ विभागीय विस्तार केंद्र कृषी महाविद्यालय पुणे यांच्या माध्यमातून जो ज्ञानयज्ञ सुरू आहे गेल्या महिनाभरापासून, त्यातलं आजचं एक व्याख्यान पुष्प, आणि ते आज व्याख्यान पुष्प ऊस शेतीच्या निगडीत आहे. आणि माझा जो प्रतिपाद्य विषय आहे तो बदलत्या हवामान परिस्थितीमध्ये शाश्वत आणि विक्रमी अडचणी ऊस उत्पादनासाठी जमीन व्यवस्थापन. आता माझा जो महत्त्वाचा या व्याख्यानामधला विषय आहे तो म्हणजे बदलत्या हवामान परिस्थितीमध्ये शाश्वत आणि विक्रमी पर्यावरणपूरक अडचणी ऊसाचं व्यवस्थापन. आता पर्यावरणपूरक, शाश्वत आणि विक्रमी, आणि तेही बदलत्या परिस्थितीमध्ये जर आपल्याला अडचणी ऊसाचं उत्पादन जर घ्यायचं झालं तर आपल्याला 3 अंगानं विचार करावा लागतो. पहिला जो विषय आहे तो म्हणजे पूर्व तयारी, ती म्हणजे जमीन व्यवस्थापनाचा विषय येतो. दुसरा व्यवस्था विषय येतो तो म्हणजे लागवड तंत्रज्ञानाचा विषय येतो. आणि तिसरा विषय येतो तो म्हणजे एकंदरीत पीक व्यवस्थापनाचा विषय येतो. आणि म्हणून ह्या व्याख्यान हे आपलं एक साधारणपणे 30 ते 40 मिनिटांमध्ये बसू शकत नाही, आणि म्हणून हा एक सर्वांगानं परिपूर्ण असा ऊस, तंत्रज्ञानयुक्त परिपूर्ण असा ऊस आपल्यासमोर मांडण्याचा हा एक प्रयास आहे. आणि त्याचा पहिला भाग मी आपल्यासमोर या ठिकाणी मांडतोय तो म्हणजे बदलत्या हवामान परिस्थितीमध्ये शाश्वत आणि विक्रमी अडचणी ऊस उत्पादनासाठी जमीन व्यवस्थापन. खरं तर या विषयामध्ये प्रवेशित होत असताना एक गोष्ट मात्र मला प्रकर्षाने या ठिकाणी सांगावीशी वाटते, ती म्हणजे विभागीय विस्तार केंद्रानं जो काही हा उपक्रम हाती घेतलाय तो अतिशय स्तुत्य आहे. कारण आज गावोगावी जाऊन शेतकरी मेळावे घेणे, ट्रेनिंग प्रोग्राम घेणं, हा जो कालखंड आहे तो कालखंड आता कोरोनानंतर बऱ्यापैकी मागं पडलेला आहे. आणि शेतकऱ्यांना पाहिजे त्या वेळेला ही व्याख्यानं उपलब्ध होण्याचं एक ऑनलाईन पद्धत ही अतिशय चांगलं माध्यम आहे. आणि त्याचा अतिशय पुरेपूर उपयोग या ठिकाणी विभागीय विस्तार केंद्रामधले आमचे मित्र आणि विभाग केंद्राचे प्रमुख डॉक्टर सोमनाथ माने साहेब, त्यानंतर डॉक्टर आमचे मित्र दुसरे डॉक्टर मृणाल आजोतीकर जे विस्तार तज्ज्ञ आहेत,
आणि तिसरे जे ज्यांनी आता समालोचन केलं या कार्यक्रमाचं ते डॉक्टर विकास भालेराव, हे तिघं जण खूप छान पद्धतीने करतायत. त्यांना मी या ठिकाणी शुभेच्छा त्यांच्या कार्यक्रमाला या ठिकाणी देतो. आणि ज्यांच्या मार्गदर्शनामुळं हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय तो म्हणजे आमच्या विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू कर्नल डॉक्टर पी जी पाटील सर. त्यांचं ऊस ह्या पिकावरती खूप प्रेम आहे आणि ऊस पिकाच्या अनुषंगानं हा नुसता व्याख्यानाचाच विषय नाही आहे तर आम्ही जवळपास 7,500 शेतकऱ्यांच्या शेतावर आज हा उपक्रम राबवतो आहोत. आणि त्यामधले जे काही अनुभवात्मक आणि सायंटिफिक जे काही शब्दफुल आहेत ते मी आता आपल्यासमोर या ठिकाणी मांडतोय. मुळात ऊस हा आपल्याला कळला हा भाग जर विचार ह्या भागाबद्दल जर विचार केला तर असं लक्षात येतं की ऊस आपल्याला अजून मंडळी कळलाच नाही. ऊस हा पहिल्यांदा समजून घेतला पाहिजे. आणि हवामान बदलाची परिस्थिती म्हणजे तरी काय, तर आज पावसाळा सुरू झालाय पण पावसाळा सुरू झालाय असं वाटतच नाहीये. उन्हाळा तर एवढा कडक गेला की पूरक म्हणजे काय होईल ह्याबद्दल लोकांच्या मनामध्ये प्रचंड मोठा संभ्रम होता. त्यानंतर थंडीची परिस्थिती बघितली तर अतिशय तीव्रतेची थंडी आपण काही वेळा जाणवली आणि त्यामुळं एकंदरीत हवामान बदललंय. आणि हवामानामध्ये आपलं पिकाचं व्यवस्थापन हे पिकाच्या व्यवस्थापनामध्ये आमूलाग्र बदल करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून त्या अनुषंगानं डोळसपणे अभ्यासपूर्वक या पिकाकडे बघण्याची आवश्यकता आहे. खरं तर या बदलत्या हवामान परिस्थितीमध्ये ऊसाचं उत्पादन वाढवणं म्हणजे तुकोबारायांच्या भाषेत बोलायचं झालं तर असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. आणि म्हणून ऊस पिकाचा अभ्यास या अनुषंगानं खूप महत्वाचा आहे. आता पहिल्यांदा ऊसाचं स्वरूप आपण पाहूया. खरं तर प्रत्येक शेतकऱ्याला हा ऊस हवा हवासा का वाटतो, तर सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे कितीही वातावरण बदललं किंवा ऍडव्हर्स क्लायमेटिक कंडिशन्स असल्या तरी सुद्धा ऊसाचं पीक लिलया घेता येतं. कारण ऊस हे काटक पीक आहे. कितीही पर्यावरणाची परिस्थिती विपरीत झाली तरी सुद्धा त्याच्यामध्ये ऊस हे पीक उभं राहतं. पर्टिक्युलरली जर बघितलं तर दुष्काळी परिस्थितीमध्ये सुद्धा ऊस आपल्याला त्या ठिकाणी तरलेला दिसतो. पुरबुड परिस्थितीमध्ये सुद्धा दुष्काळ त्यानंतर अतिपावसाच्या परिसरामध्ये परिस्थितीमध्ये सुद्धा ऊस आपल्याला त्या ठिकाणी तरलेला दिसतो. त्यानंतर आपल्याकडं जर का प्रोसेसिंग म्हणजे साखर कारखान्याचा सेटअप बघितला तर जगामध्ये अतिशय आदर्शवत असा सेटअप आपल्याकडे आहे. त्यामुळे ऊसाचं मार्केट हे हुकमी मार्केट आहे. जास्त इतर पिकासारखा डोक्याला ताप नाही. त्यानंतर कीड आणि रोगांना अतिशय कमी बळी पडतं. आणि चांगलं थोडा जरी आपल्या नियोजनामध्ये बदल केला तरी ऊसाचं उत्पादन चांगल्या पद्धतीने येतं आणि त्यातनं चांगला पैसा शेतकऱ्याला मिळतो आणि म्हणून शेतकऱ्याचा कल हा एकंदरीत ऊसाकडे असतो. आता ऊसाचा जर इतिहास आपल्याला पाहायचा झाला तर सर्वसाधारणपणे 1950-51 पासूनच्या कालखंडापासून आता साधारणपणे 2022-23 पर्यंतचा कालखंड जर पाहिला तर ऊसामध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ते म्हणजे 50-51 पासून आजपर्यंतचा कालखंड बघितला तर त्याच्यामध्ये ऊसाखालच्या क्षेत्रामध्ये आमूलाग्र वाढ झालेली दिसून येते. पण जर उत्पन्नाचा आलेख जर बघितला तर उत्पादन मात्र साधारणपणे 27 टनापासून ते साधारणपणे 37-38 टनाच्या दरम्यान खेळतंय असं आपल्याला दिसतं. एकरी उत्पादन ह्याच्यामध्ये काही वाढ होताना दिसत नाही आणि म्हणून आपणाला हा जो हे जे ऊसाचा जो प्रश्न आहे तो खूप गंभीर आहे. ऊसाचे दोन प्रश्न आहेत. पहिला प्रश्न म्हणजे ऊसाचं उत्पादन वाढतं अजिबात नाही आणि दुसरा प्रश्न आहे ऊसाचं उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न केला जरी तरी त्या ठिकाणी उत्पादन खर्च मात्र वाढतो पण ऊसाचं उत्पादन आपल्याला वाढलेलं दिसत नाही. मग हे का असं होतंय? साखर कारखाने त्या ठिकाणी ऊस विकास कार्यक्रम राबवत आहेत. त्यानंतर काही प्रायव्हेट कंपन्या सुद्धा त्यांच्या परीनं ऊसाचं उत्पादन वाढवण्यासाठी वेगवेगळी उत्पादनं घेऊन येत आहेत. त्यानंतर विद्यापीठं, संशोधन केंद्र, काही खाजगी संस्था आहेत त्या सुद्धा ऊसाचं उत्पादन वाढीमध्ये व्यस्त आहेत. शासनाचा कृषी विभाग आहे, त्यानंतर साखर संचालनालय आहे. हे सगळे जण आजूबाजूनी प्रयत्न करत आहेत. टीव्हीच्या माध्यमातून, ऑनलाईन लेक्चरच्या माध्यमातून सगळ्या बाजूनी ऊसावरती प्रबोधनं चालू आहेत. मग तरी सुद्धा ऊसाचं उत्पादन का वाढत नाही हा अतिशय महत्वाचा भाग आहे. आणि म्हणून ही नाळ आपण पकडून आपण शेतकरी बंधूंना या ठिकाणी मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करतो आहोत. आता खरं तर ऊसाचं उत्पादन आपण मगाशी म्हटलं की 37-40 टनापर्यंतच अडकलंय, ते पुढे जाईना. पण काही शेतकरी महाराष्ट्राच्या नकाशावर असे आहेत की ज्यांचं उत्पादन हे सातत्यानं 100 टन किंवा 100 टनाच्या पुढे येत आहे. मग हे कशामुळं?
तर हे होतंय अशासाठी की आपल्या जमिनीची प्रत, आपल्या परिसराचं हवामान आणि अद्ययावत तंत्रज्ञानाची धरलेली कास, ह्या तीन गोष्टींचा संगम झाला की त्या ठिकाणी ऊसाच्या उत्पन्नामध्ये क्रांती होते. आणि ही क्रांती जर सर्वदूर व्हायची असेल तर ऊसाची ऊसाचं जे आधुनिक तंत्रज्ञान आहे हे त्या ठिकाणी समजावून शेतकरी बंधूंनी घेतलं पाहिजे. हा भाग त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे. आता ऊसाची उत्पादकता कमी होण्याची मूलतः पाच कारणं आहेत. पहिला जो कारण आहे ते म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांच्या मध्ये असणारा अभाव, कारण ऊसच माहीत नाही लोकांना, ऊसाचं तंत्रज्ञानच माहीत नाही. दुसरी गोष्ट आहे ती अनियंत्रित लागवड तंत्रज्ञान, म्हणजे लागवड तंत्रज्ञानासाठी एक दंडक आहे की अडसाली हंगामाचा ऊस हा 15% पुढे जाता कामा, पूर्व हंगामाचा ऊस हा 35% ते 40% पुढे जाता कामा, सुरू हंगामाचा ऊस हा साधारणपणे 5 ते 10% पुढे जाता कामा, आणि उरलेला जो क्षेत्र आहे ते मात्र कायम 50 ते 60% आता इथून पुढच्या काळामध्ये खोडवा असणं अपेक्षित आहे. परंतु काही काही ठिकाणी जवळपास 68 ऊसाचं क्षेत्र हे 80% जातं आणि त्या ठिकाणी तोडणीचा प्रॉब्लेम निर्माण होतो, याचा अपविपरीत परिणाम खोडव्यावर होतो आणि ह्याचा दूरगामी परिणाम हा शेतकऱ्याच्या इकॉनॉमीवर, कारखान्याच्या परिस्थितीवर त्या ठिकाणी होताना दिसतो. आणि म्हणून नियंत्रित लागवड तंत्रज्ञान हे त्या ठिकाणी खूप नियंत्रित लागवडीचं नियोजन हे त्या ठिकाणी खूप महत्वाचं आहे. त्यानंतर पाण्याचा अतिरेकी वापर आहे, ह्याच्या संदर्भात आपण पुढे भाष्य करणारच आहोत. जमिनीचं बिघडलेलं आरोग्य आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खोडवा पिकाकडे झालेलं दुर्लक्ष. ह्या पाच कारणामुळं ऊसाची उत्पादकता ही त्या ठिकाणी कमी झालेली आहे. आणि म्हणून आता ऊस हा ऊसाचं जे स्वरूप नक्की काय आहे हे आपल्याला त्या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. तुकोबारायांच्या भाषेमध्ये जर बोलायचं झालं तर, बाहेरी ऊस कठीण काळा, माझी रसाचा जिवाळा, आणि ऊस वाढता वाढली गोडी, गुळ साखर ही त्याची परवडी. जगद्गुरु तुकोबारा यांनी ऊसाचं दर्शन समाजाला घडवलं, ऊसाचं तंत्रज्ञान सांगितलं आणि ऊसाचं प्रोसेसिंग सुद्धा सांगितलं, ऊसाचं इकॉनॉमिक सुद्धा सांगितलं, ते आपण पुढे त्या ठिकाणी बघणार आहोत. म्हणून ऊसाचे तीन आविष्कार आहेत. पहिला आविष्कार आहे तो म्हणजे बेनेमळ्यातला ऊस, दुसरा आविष्कार आहे तो म्हणजे लागणीतला ऊस, आणि तिसरा आविष्कार आहे तो म्हणजे खोडव्याचा ऊस. ह्या तीन ऊसाचे जे आविष्कार आहेत त्यांचा अन्यून्य संबंध आहे. जिथं हा संबंध तुटतो तिथं ऊसाचं उत्पादन हे साधारणपणे 25 ते 30-40 टनाच्या दरम्यान खेळत राहत. आणि म्हणून ऊस जर समजून घ्यायचा झाला तर ऊसाचं पहिलं स्वरूप आहे तो म्हणजे बेनेमळा. जोपर्यंत शेतकऱ्याच्या शेतावर बेनेमळा पोचत नाही तोपर्यंत ऊसाच्या लागवडीचं शाश्वत आणि विक्रमी उत्पन्न निघूच शकत नाही. आणि जिथं ऊसाच्या लागवडीचं उत्पादन विक्रमी येत नाही तिथं खोडवा विक्रमी येत नाही आणि शाश्वतता त्या ठिकाणी उत्पन्नामध्ये राहत नाही. आणि म्हणून ऊसाची ही तीन स्वरूपं ती त्या ठिकाणी खूप महत्वाची आहे. आता पुढे जात असताना मी आपल्या आडसाली ऊसाच्या लागवडीकडे जात असताना एक दशसूत्री महात्मा फुले कृषी विद्यापीठानं तयार केलेली आहे. ही दशसूत्री आपल्याला पर्यावरणपूरक पद्धतीनं विक्रमी आणि शाश्वत उत्पादन घेण्याच्या अनुषंगानं अतिशय महत्वाचे ती आपण या ठिकाणी पाहू. ऊसाच्या लागवडीकडे आडसाली ऊसाच्या लागवडीकडे जात असताना या लागवडीच्या पूर्वसंध्येला ही दशसूत्री आपण समजावून घेऊया. पहिला जो मुद्दा आहे, पहिलं सूत्र आहे ते म्हणजे माती परीक्षण. दुसरं सूत्र आहे ते म्हणजे पूर्व मशागत. तिसरं सूत्र आहे ते म्हणजे सेंद्रिय खत आणि हिरवळीच्या पिकांचं नियोजन. चौथं सूत्र आहे ते म्हणजे बेने निवड आणि बीज प्रक्रिया. पाचवं सूत्र आहे ते म्हणजे योग्य लागवड तंत्रज्ञान. सहावं सूत्र आहे ते म्हणजे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन. सातवं सूत्र आहे एकात्मिक पद्धतीनं तणांचं केलेलं नियोजन, तण व्यवस्थापन. आठवं सूत्र आहे पाण्याचं व्यवस्थापन. नववं सूत्र आहे एकात्मिक किडीचं आणि रोगाचं व्यवस्थापन. आणि 10वं सूत्र आहे वेळेवर तोडणी. ह्या प्रत्येक सूत्राचा ऊसाच्या उत्पादनाशी डायरेक्ट संबंध आहे, ऊसाच्या रिकव्हरीशी डायरेक्ट संबंध आहे, ऊसाच्या अर्थकारणाशी डायरेक्ट संबंध आहे. आणि म्हणून एक एक सूत्र हे आपल्या हातून निसटलं की साधारण 10 ते 15 टनाचा त्या ठिकाणी आपल्याला तोटा होतो. आणि म्हणून आम्हाला हे पर्यावरणपूरक आणि विक्रमी आणि शाश्वत पद्धतीचा ऊस जर समजावून घ्यायचा असेल तर हे एक एक सूत्र हे समजावून घेऊन आत्मसात करून ते आमच्या शेतामध्ये उतरवणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून ह्या अनुषंगाने जर विचार केला तर पहिल्यांदा आपल्याला जमीन समजावून घेतली पाहिजे. आता सुपीक जमिनीची व्याख्या काय आहे? सुपीक जमीन, तर सुपीक जमिनीचे दोन गुणधर्म आहेत. एक म्हणजे डोळ्याला दिसणारे गुणधर्म त्याला भौतिक गुणधर्म म्हणतो, आणि डोळ्याला न दिसणारे गुणधर्म ते रासायनिक आणि जैविक गुणधर्म आहे. आणि म्हणून हे गुणधर्म जर आजमावायचे असतील तर आपल्याला प्रयोगशाळेमध्ये मातीचं परीक्षण त्या ठिकाणी करावं लागतं. आणि या माती परीक्षणाच्या आधारावर आपण जमिनीची सुपीकता ही आजमावतो. आणि त्या अनुषंगानं
जे भौतिक गुणधर्म, रासायनिक गुणधर्म आणि जैविक गुणधर्म जमिनीचे हे योग्य पद्धतीमध्ये असणं, योग्य स्थितीमध्ये असणं म्हणजे सुपीक जमीन, हा भाग त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे. आता हे चित्र आपण कधी पाहिलेलं नाहीये, पण हे मातीचं स्वरूप आहे लक्षात घ्या. मातीचं जे मातीचे जे कण आहेत हे कशाने बनलेले आहेत, तर हे जवळपास चार घटकांनी बनलेले आहेत. पहिला घटक म्हणजे ज्या खडकापासून आपली माती तयार झाली त्यातली खनिज ती 45% असतात. त्यानंतर मातीमध्ये पाण्याचं प्रमाण 25%, हवेचं प्रमाण 25% असतं आणि उरलेलं जे प्रमाण आहे 5% ते सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण आहे. आता दिवसेंदिवस तापमान वाढते, ग्लोबल वॉर्मिंगचं आता सध्या युग आहे, दिवसेंदिवस तापमान त्या ठिकाणी वाढतंय आणि तापमान वाढत असताना आपल्या जमिनीमधलं जे सेंद्रिय कर्ब आहे त्या सेंद्रिय कर्बाचं विघटन होतं आणि मग हा सेंद्रिय कर्ब कार्बन डायऑक्साईड म्हणजे कर्बद्वी प्रणील वायूच्या माध्यमातून जमिनीतनं वर जात असतो, बाहेर पडत असतो. आणि म्हणून हा ट्रॅप करायचा असेल, त्याला जमिनीमध्ये साठवून ठेवायचं असेल, तर जमिनीचं व्यवस्थापन आपल्याला इथून पुढच्या कालखंडामध्ये बदलावं लागेल. आणि 5% सेंद्रिय पदार्थ हे कमी होणं जमिनीमधले म्हणजे ही एक प्रचंड मोठी धोक्याची घंटा आहे. आणि म्हणून आपल्याला माती हा भाग खूप समजावून घ्यावा लागेल. खरं तर मातीकडे बघत असताना एक गोष्ट मात्र शेतकरी बंधूंनी समजून घेतली पाहिजे की मातीचा 1 सेंटीमीटरचा थर तयार व्हायला हजारो वर्षे लागतात. माती ही तयार होत नाही, निसर्गामध्ये हजारो वर्षाच्या स्थित्यंतरानं मोठे मोठे खडक हे फुटले, ते त्याचे बारीक दगड तयार झाले, ते दगड फुटले, त्याचा मुरुम तयार झाला, ह्या म्हणजे ठिसूळ तयार, हे खडक तयार झाले, ठिसूळ खडक झाले. आणि ह्या ठिसूळ खडकावरती परत मानवी, त्यानंतर नैसर्गिक वेगवेगळ्या क्रिया झाल्या आणि त्यानंतर ही मातीचा 1 सेंटीमीटरचा सुपीक थर त्या ठिकाणी तयार झाला. आणि म्हणून माती ही खूप महत्त्वाची आहे आणि माती हे मुख्य भांडवल आहे आपल्या ऊस शेतीचं. आणि त्या अनुषंगानं आपल्याला जमिनीची सुपीकता ही तितकीच महत्त्वाची आहे. आणि जमीन जर सुपीक असेल तर आणि तरच आपल्याला विक्रमी आणि शाश्वत आपल्याला पर्यावरणपूरक पद्धतीनं उत्पादन घेता येतं. आता अजून एक विचारधारा आपल्याला ऐकायला मिळते, ते म्हणजे जमिनीची सुपीकता ही सातत्यानं कमी होताना दिसते. का बरं कमी होते, तर त्याची कारणं आपण या ठिकाणी पाहतो आहोत. पहिलं कारण आहे ते म्हणजे उष्णतेमुळे नैसर्गिकरित्या अन्नघटकांचं विघटन त्या ठिकाणी होत आहे. का होत आहे असं, तर आपण उष्ण कटिबंधामध्ये आहोत, दिवसेंदिवस टेम्परेचर वाढत आहे. यंदा जर का उन्हाळ्यामधल्या जर टेम्परेचरचा जर का परिस्थिती बघितली तर ती जवळपास 43 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत गेली होती. भारत देशामध्ये काही काही ठिकाणी 45 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत पण ह्याची नोंद झाली. बाहेरच्या 45 किंवा पाकिस्तानमधलं उदाहरण आहे, 45 डिग्री सेंटीग्रेड पण टेम्परेचर वाढायला लागले. म्हणजे ही परिस्थिती आपल्याकडं पण त्या ठिकाणी येऊ घातलेली आहे. आणि दिवसेंदिवस दरवर्षी 2-2 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर वाढतंय. आता तर वॉर्मिंगचा कालखंड आपण म्हणतोय. आणि परमेश्वरानं आपल्या पायामध्ये एक बेडी घातलेली आहे, ती म्हणजे हे टेम्परेचर आपल्या हातामध्ये नाही आहे. आणि ज्या वेळेला आपली जमीन ही सूर्यप्रकाशाला उघडी पडते तिथं त्या ठिकाणी त्या वेळेला ती जमीन तापायला लागते, त्यातनं सेंद्रिय कर्ब चं विघटन होतं आणि जीवाणूंची संख्या त्या ठिकाणी कमी होते. आणि म्हणून आपल्याला त्या ठिकाणी हे सेंद्रिय कर्बाचं विघटन होणं किंवा सेंद्रिय कर्बाचं जमिनीमधनं होणारं उत्सर्जन हा प्रचंड मोठा डोकोदुखीचा विषय आहे. आणि म्हणून आपल्या जमिनीची सुपीकता हळूहळू कमी होते आहे, हा एक भाग महत्त्वाचा आहे. दुसरी गोष्ट, पिकांचं फेरपालट आपण त्या ठिकाणी करत नाही आहे. दिवसेंदिवस आपण ऊसावर ऊस अशी एक पीक पद्धती घेतोय, किंवा एकदल पिकानंतर एकदल पीक असं आपण त्या ठिकाणी घेतोय. हे आपण त्या ठिकाणी कमी केलं पाहिजे. काही भागामध्ये शेतकरी बंधूंना अनेक वेळा सांगून सुद्धा ऊस आणि ऊस काढून टाकल्यानंतर डायरेक्ट ते खोडवा घ्यायच्याऐवजी गहू पीक घेतात किंवा मक्याचं पीक घेतात. तर असं न करता त्या ठिकाणी काही वेळेला आपल्याला द्विदल वर्गीय पिकं म्हणजे सोयाबीन असेल, डाळ वर्गीय पिकं असतील, काही हिरवळीची पिकं असतील ती त्या ठिकाणी घ्यावी. त्यानंतर त्याच्यामुळे बेवड छान होतो. त्यानंतर पीक फेरपालटामुळं अन्नद्रव्यांचं जमिनीमधलं संतुलन त्या ठिकाणी राखता येतं. सेंद्रिय कर्ब व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून हा एक मोठा भाग आहे. आणि म्हणून पिकांचं फेरपालट करावी आणि त्या संदर्भात नियोजन करावं. त्यांचं जमिनीची निवड हा एक भाग आहे, तो आपण त्या ठिकाणी पुढे बघणार आहोत. सेंद्रिय खतांचा आणि जीवाणूंचा कमी वापर. सेंद्रिय खतां जसं रासायनिक खतं टाकल्यानंतर आपल्या डोळ्याला दुष्यपरिणाम दिसतो अगदी काही दिवसामध्ये, तसा दुष्यपरिणाम सेंद्रिय खतामुळे दिसत नाही, तो डोळ्याने दाखवता येत नाही. ही अडचण असल्यामुळं शेतकरी बंधू
ह्या सेंद्रिय खताकडं किंवा जीवाणू खताकडं त्या ठिकाणी वळत नाहीत. पण सेंद्रिय खतं ही जमिनीचा पोत, जमिनीचा मजदूर त्या ठिकाणी राखण्यासाठी फार महत्त्वाची आहेत. सेंद्रिय खताची बरोबरी कोणतंही रासायनिक खत करू शकत नाही आणि म्हणून सेंद्रिय खतांचा सढळ हातानं वापर करणं काळाची गरज आहे. कारण ह्याच्यामध्ये हे जे कार्बनयुक्त असतात जमिनीमध्ये सेंद्रिय खतं गेल्यानंतर ती पुढं त्याचं डिकम्पोशन होतं आणि कुजण्याची प्रक्रिया होते आणि ह्या कुजण्याच्या प्रक्रियेमधनं कार्बन जमिनीमध्ये रिलीज होतो. हा कार्बन मातीच्या ढेकळाच्या सांध्यात आल्यानंतर जीवाणूंची संख्या त्या ठिकाणी वाढते आणि अन्नद्रव्याचा पुरवठा, अन्नद्रव्याची उपलब्धता सेंद्रिय खतांच्या माध्यमातून होते आणि या सेंद्रिय खतांचं विघटन होऊन अन्नद्रव्य पिकाला उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगानं जीवाणू खतांची भूमिका खूपच महत्त्वाची आहे. त्याच्यामध्ये फार मोठी बचत अन्नद्रव्याची जीवाणू खतांच्या माध्यमातून होते आणि म्हणून जीवाणू खतांचा वापर करणं गरजेचं आहे. पण शेतकरी बंधू हे करताना दिसत नाहीत. पाण्याचा अवाजवी वापर, इथून पुढच्या काळामध्ये शाश्वत आणि विक्रमी ऊस उत्पादन जर घ्यायचं असेल तर आपल्याला कंपल्सरी ड्रिप इरिगेशनचा वापर करावा लागेल. संत ज्ञानोबरायांच्या भाषेमध्ये जर बोलायचं झालं तर आपण ज्ञानोबराया सांगतात, जैसे मूळ सहजाशींचे शाखा पल्लव संतोषते. गुरुवंदना करताना ते सांगतात, म्हणून जाणते न गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे, आणि जैसे मूळ सहजाशींचे शाखा पल्लव संतोषते. त्यानंतर म्हणून आम्हाला ड्रीप म्हणजे ठिबक सिंचन करणं खूप गरजेचं आहे. नुसतं ठिबक सिंचन जर आपण केलं तर त्या ठिकाणी आपल्या ऊसाचं उत्पादन 25% वाढतं आणि रासायनिक खतं देण्याची जी कार्यपद्धती आहे ती आपल्याला सहजगत्या त्या ठिकाणी साकारता येते आणि म्हणून आपल्याला ठिबकचा कंपल्सरी त्या ठिकाणी इथून पुढच्या काळात वापर करणं काळाची गरज आहे. त्यानंतर निचरा प्रणालीचा अभाव, नदीकाठच्या जमिनी रिव्हर बेसिन एरिया जो आहे त्या ठिकाणी काळ्या भारी पोताच्या जमिनी आहेत. चिकनमातीचं 40%पेक्षा जास्त प्रमाण त्या ठिकाणी आहे आणि अशा ठिकाणी जमिनीमध्ये निचरा होताना दिसत नाहीये आणि हा निचऱ्याचा अभाव ज्या ठिकाणी असतो तिथं जमिनी क्षारयुक्त चोपण जमिनीचं प्रमाण त्या ठिकाणी दिसून येतं आणि म्हणून निचरा प्रणालीचा वापर करणं गरजेचं आहे. त्यासाठी काही गोष्टी आहेत त्या आपण पुढं चर्चा करताना पाहणारच आहोत. त्यानंतर रासायनिक आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा असंतुलित वापर, ह्याच्यासाठी माती परीक्षण आता इथून पुढं करणं अनिवार्य आहे. कारण आपल्याला 40 टनावरून 100 टनाच्या पुढं जर मजल मारायची असेल तर हा मार्ग माती परीक्षणाच्या प्रयोगशाळेमधून जातो आणि म्हणून माती परीक्षणावर आधारित आपल्याला रासायनिक खतं आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा संतुलित वापर त्या ठिकाणी करायचा आहे. हा भाग त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे. आता जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी काही तंत्र त्या ठिकाणी मृदसंधारण आहे, सेंद्रिय खतांचा वापर आहे, जमिनीच्या प्रकारानुसार नियोजन आहे, पिकांची फेरपालट आहे, हिरवळीची पिकं आहेत, निचऱ्याची सोय आहे, शार्पट जमिनी असतील तर त्याची सुधारणा, काही ठिकाणी जमिनीचा निचरा सुधारण्यासाठी आपण वाळू मुरुम गा जिथं ज्या ठिकाणी मुरुमयुक्त जमिनी ज्या ठिकाणी आहे तिथं गाळाचा वापर करावा. जमिनीमध्ये पाचट खोडवा ऊस काढून टाकायच्या अगोदर टाकायचा असेल तर खोडवा तोडणी ऊस तोडणीनंतर अडचणी ऊसाच्या अगोदर त्या ठिकाणी जमिनीमध्ये पाचट गाडायचं आहे. त्यानंतर खोडवा ऊसामध्ये पाष्टाचं आच्छादन करायचं आहे. लागणीच्या ऊसामध्ये सुद्धा आपण पाष्टाचं आच्छादन त्या ठिकाणी करायचं आहे. त्यानंतर योग्य मशागत आणि लागवड तंत्रज्ञान जे दशसूत्रीमध्ये आपण ज्याचा उल्लेख पाहिला आणि इथून पुढच्या काळामध्ये लेख व्याख्यानामध्ये आपण हे ह्या विषयावरती त्या ठिकाणी भाष्य करणार आहोत आणि रासायनिक खतांचा समतोल आणि कार्यक्षम वापर या हाही भाग आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. आता हे जे काही आपण 10-12 काही पॉईंट्स आपण पाहिले तर ह्या सगळ्या गोष्टीचा जमिनीची सुपीकतेची पातळी आणि ऊसाचं उत्पन्न ह्याच्याशी जवळचा संबंध आहे. जर यातली एक जरी गोष्ट कमी पडली तरी जमिनीची सुपीकता वाढत नाही आणि जेवढं ऊसाचं उत्पादन वाढवण्यासाठी जे भांडवल आपण घालतो त्या भांडवलाचा हवा तसा फायदा आपल्याला त्या ठिकाणी मिळत नाही. म्हणून आपण त्या ठिकाणी ज्या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी करणार आहोत त्या व्यावसायिक तत्वावरती करणार आहोत, व्यापारी तत्वावरती करणार आहोत आणि आपला उत्पादन खर्च आपल्याला त्या ठिकाणी कमी करायचा आहे, आपल्या ऊसातलं नेट प्रॉफिट वाढवायचं आहे. ह्या अनुषंगानं प्रत्येक जे सूत्र आहे दशसूत्रीमधलं ते खूप त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. आता ग्लोबल वॉर्मिंगबद्दल आपण त्या ठिकाणी मगापासून चर्चा करत आहोत की ग्लोबल वॉर्मिंगचा जर का आपण विचार केला तर तापमान वातावरणीय तापमान वाढ त्या ठिकाणी होते, जमिनीतली पाणी पातळी त्या ठिकाणी खालावते, जमिनीचं आणि पाण्याचं प्रदूषण त्या ठिकाणी काही ठिकाणी होताना दिसतंय. सुरुवातीचा जो पाऊस पडतो त्याला आम्लयुक्त पाऊस आता म्हटलं जात आहे. त्यानंतर जमिनीची धूप मोठ्या प्रमाणात होते. कारण काय होत आहे की पाऊस जो पडतोय तो वर्षभराचा पाऊस हा कमी काला म्हणजे पावसाचे पडण्याचे दिवस कमी झालेत
आणि त्याच्यामुळं जास्त मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला की जमिनीची बांधबंदी स्थिती फुटते, जमिनीमधलं जे धुलीकण आहेत किंवा मृदाकण आहेत ते पृष्ठभागापासून बाजूला होतात आणि मग अशा पद्धतीनं जमिनीची धूप त्या ठिकाणी व्हायला सुरुवात होते. त्यानंतर याचा जमिनीच्या आरोग्यावरती अनिष्ट परिणाम होतोय, वाढत्या तापमानाचा अनिष्ट परिणाम जमिनीवरती होतोय, ह्यामुळं पिकाचं उत्पादन कमी झालंय. त्यानंतर पावसाचे दिवस कमी झाल्यामुळं दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण होते, कमी दिवसामध्ये जास्त पाऊस पडल्यामुळं गंभीर पूरपरिस्थिती निर्माण होते आणि ह्याच्यामुळे एकंदरीत पिकाचा उत्पादन दर्जा पण खालावतोय, क्वालिटी खराब होते, ऊसाची रिकव्हरी त्या ठिकाणी कमी होताना दिसते आणि ह्याच्यामुळं अन्न सुरक्षिततेचा आणि पाण्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेला आपण पाहतो आहोत. आता मगाशी तुम्हाला सांगितलं पहिलं पुष्प ऊसाच्या उत्पादन वाढीतलं, ते म्हणजे ऊसासाठी उपयुक्त जमीन. खरं तर दोन प्रकारच्या जमिनी आहेत ऊसाच्या, ते म्हणजे ऊसासाठी उपयुक्त जमिनी आणि समस्यायुक्त जमिनी. आणि जर का समस्यायुक्त जमिनीमध्ये जर आपल्याला ऊस घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी आपल्याला ऊसाचं ऊसाच्या ज्या जमिनी आहेत त्या ऊसाखालच्या जमिनी आहेत त्या जमिनीच्या आरोग्याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल, त्याच्यावरती आपण चर्चा पुढे करणारच आहोत. तत्पूर्वी एक भाग महत्त्वाचा आहे की स्थूलमानानं ऊसासाठी उपयुक्त जमिनी कोणत्या आहेत. तर त्या ऊसासाठी उपयुक्त जमिनी म्हणजे मध्यम ते भारी खोलीच्या जमिनी. त्यानंतर अशा जमिनीची निवड करावी असं एक आमचा सल्ला असतो. त्यानंतर निवड केल्यानंतर जमिनीची उभी आडवी नांगरट करावी, कुळवणी करावी, मशागत करून अशा प्रकारची मशागत करून जमीन चांगली भुसभुशीत करून घ्यावी आणि मग ह्या भुसभुशीत झालेल्या जमिनीमध्ये मातीमध्ये आपण त्या ठिकाणी काय करतो तर सरी आणि वरंभे त्या ठिकाणी तयार करतो. परंतु जमिनीच्या भौतिक आणि रासायनिक गुणधर्माच्या अनुसार जमिनीचं जमिनीमध्ये पिकाचं नियोजन केलं पाहिजे. खरं तर जमिनीच्या प्रकारानुसारच पिकाचं जर नियोजन केलं तर व्यापारी दृष्टिकोनातून आपल्याला जास्ती जास्त आर्थिक फायदा त्याच्यामधून घेता येतो आणि म्हणून काळ्या जमिनी ह्या ऊसासाठी योग्य आहेत. त्यानंतर गावाजवळच्या म्हणजे गावठांच्या जमीन त्याला म्हणतो की जिथं अति चुनखडयुक्त जमीन आहे की जिथं 10-15% पुढं चुनखड आहे अशा जमिनीमध्ये ऊस जर का घेतला तर ऊसावर केवडा रोगासारखा पडतो. म्हणजे उदाहरणार्थ फेरस आणि झिंकची डिफिशियन्सी त्या ठिकाणी जाणवते, ऊसाची पानं पिवळी पडलेली दिसते. अशा जमिनीमध्ये जर आपण मिरची वांगी किंवा भाजीपाला म्हणजे शॉर्ट रुटेड जे क्रॉपची क्रॉप्स आपण घेतले तर त्या ठिकाणी चांगलं उत्पादन आपल्याला ऊसापेक्षा त्या ठिकाणी मिळतं. जर नदीबुड क्षेत्र असेल त्या ठिकाणी आडसालीच्या ऐवजी पूर्व हंगामी किंवा सुर हंगामामध्ये खरं तर ऊसाचं नियोजन करावं. कारण ह्या ठिकाणी आता मागच्या जवळपास 5-6 वर्षांमध्ये आपण बघतोय बरंच हंगाम ऊसाचा हा शिफ्ट झालेला आपल्याला दिसून येतोय. पर्टिक्युलरली कोल्हापूर जिल्ह्यातला भाग, सांगली जिल्ह्यातला काही भाग आणि हे होताना होतं आहे. म्हणून जमिनीची निवड ऊसाच्या लागवडीसाठी खूप महत्त्वाची आहे. आता स्थूलमानानं जर बघितलं तर ऊस उत्पादनाच्या दृष्टीनं जमिनीचं वर्गीकरण हे दोन प्रकारामध्ये करता येतं. एक म्हणजे ऊस उत्पादनासाठी उत्कृष्ट पद्धतीच्या जमिनी, ऊस उत्पादनासाठी मध्यम प्रकारच्या जमिनी. आता ऊस उत्पादनासाठी उत्कृष्ट प्रकारच्या जमिनी जर बघितल्या तर त्याच्यामध्ये दोन उपप्रकार आहेत. एक म्हणजे मध्यम काळी जमीन आणि दुसरं म्हणजे नदीकाठची जमीन. मध्यम काळी जमीन म्हणजे ज्या जमिनीची खोली 100 ते 150 सेंटीमीटर पर्यंत असते ही जमीन म्हणजे मध्यम काळी जमीन. आणि नदीकाठच्या ज्या जमिनी आहेत ह्या जमिनींचा ह्यांना धर लागत नाही असं आपण म्हणतो. म्हणजे 150 सेंटीमीटरपेक्षा जास्त खोलीच्या ज्या जमिनी आहेत त्या नदीकाठच्या जमिनी. ऊस उत्पादनासाठी मध्यम प्रकारच्या जमिनी लालसर तांबूस करडी जमीन जिची खोली ही 50 ते 100 सेंटीमीटर आहे आणि जास्त काळ्या भुरकट काळ्या जमिनी ह्या जमिनीची खोली ही साधारणपणे 150 सेंटीमीटरपेक्षा जास्त खोलीची आहे. आता आपण एक एक प्रकार त्या ठिकाणी पाहू म्हणजे आपल्याला हा प्रकार बघितल्यानंतर त्या जमिनीमध्ये नियोजन कसं करायचं कळत. खरं तर ह्या ज्या जमिनी आहेत ह्या अतिशय उत्कृष्ट प्रकारच्या जमिनी आहेत, ह्याच्यामध्ये सहजगत्या आपल्याला 100 ते 150 किंवा 150 टनाच्या पुढे सुद्धा जाता येतं. ह्या जमिनीचा प्रकार आहे मध्यम काळी जमीन आणि ह्या जमिनीची खोली असते 100 ते 150 सेंटीमीटर. रंग एकसारखा काळा असतो. साधारणपणे 30 सेंटीमीटर पर्यंत बघितलं तर मधून अधून लालसर रंगाची छटा ह्या मातीवर दिसते. त्यानंतर चिकन म्हणजे मातीच्या उभ्या छेदामध्ये दिसते. चिकन मातीचं जे प्रमाण आहे ते 50% कमी असतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे चुनखडीचं प्रमाण 5% कमी असतं आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळं चिकन मातीचं प्रमाण 50% कमी असल्यामुळं पाण्याचा निचरा चांगला होतो. जलदर्शन शक्ती अतिशय चांगली असते. चिकन मातीचं प्रमाण मध्यम ते जास्त असतं. जमिनीचा सामू हा 8.5% असतो. क्षारांचं प्रमाण 1% कमी असतं. सेंद्रिय कर्बाचं प्रमाण भरपूर असतं, अधिक असतं.
आणि उपलब्ध नत्र पालाश हे मध्यम ते जास्त स्वरूपामध्ये असतात. स्फुर्दाचं प्रमाण हे त्या ठिकाणी स्फुर्दाचं प्रमाण हे त्या ठिकाणी कमी असतं आणि म्हणून ह्या ज्या जमिनी आहेत ह्याच्यामध्ये उत्पादन ऊसाचं ज्यादा आपल्याला घेता येतं. ह्याला सुपीक जमिनी अशा म्हणतो आपण. आणि स्फुर्दाचं प्रमाण मध्यम ते कमी असल्यामुळे स्फुरयुक्त खतांना या ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळतो आणि त्यामुळे माती परीक्षणानुसार स्फुर्दाच्या मात्रा त्या ठिकाणी वाढवून द्याव्यात. जमिनीमध्ये पाणी मुरण्याचा वेग चांगला असतो त्यामुळे लांब सरी जर ठेवायची असेल तर 50 सेंटीमीटरपर्यंतच ठेवावी. ऊसाची लागवड ही सरीच्या मध्यभागी करावी. जमिनीची जलधारण शक्ती चांगली असल्याने उन्हाळ्यामध्ये पाण्याच्या पाळीतील अंतर हे 15 ते 20 दिवसापर्यंत ठेवलं तरी चालतं. त्याच्यामुळं ऊसाच्या उत्पन्नामध्ये जास्त त्या ठिकाणी घट येत नाही. आता एक महत्त्वाचा भाग ह्या जमिनीच्या बाबतीत बोलायचा झाला तर की ह्या जमिनीमध्ये पाणी दिल्यानंतर त्या ठिकाणी कांड्या लावण्याची प्रथा आहे, कांड्या पुरण्याची प्रथा आहे. आणि याच्यामुळं काय होतं की कांडी पायानं दाबली जाते त्यामुळे साधारणपणे 1 ते 1.5 फूट खोलीपर्यंत ही कांडी जाते. कांडी उगवण्यासाठी जवळपास 22 ते 25 दिवसाचा कालावधी लागतो आणि हे ऊसाच्या उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून हानिकारक गोष्ट आहे. आणि म्हणून पर्यावरणपूरक आणि शाश्वत आणि विक्रमी ऊस उत्पादनाकडे जात असताना एक स्ट्रॅटेजी शेतकरी बंधूंनी या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे की ती म्हणजे आपण कांडी लागण्यापेक्षा इथून पुढच्या कालखंडामध्ये रोप लागणीकडे गेलं पाहिजे. हा भाग त्या ठिकाणी महत्वाचा आहे. त्यानंतर पुढचा दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे नदीकाठची आणि गाळाच्या जमिनी. आता खरं तर नदीकाठच्या गाळाच्या जमिनीमध्ये भौतिक आणि रासायनिक आणि जैविक गुणधर्म अत्यंत उत्तम स्थितीमध्ये असतात. चिकणमातीचं प्रमाण हे 40% असतं. चुनखड अतिशय कमी असते, कमी प्रमाण असतं. जमिनीमध्ये जमीन ही लाल साधारण लाल रंगाच्या पोयटा प्रकारामध्ये मोडतात. जमिनीचं सामूह 6.5 ते 7.5 या दरम्यान असतो आणि त्याच्यामुळं सर्व अन्नद्रव्यांची उपलब्धता ह्या जमिनीमध्ये होते आणि त्यामुळं पिकाचं उत्पादन आपल्याला सहजगत्या 100 ते 150 टनाच्या सुद्धा पुढे जाता येतं. जमिनीची खोली 150 सेंटीमीटरपेक्षा जास्त असते त्यामुळं मुळ खोलीवरती जास्त जातात. आणि जेवढी मुलांची जमिनीच्या पोटामध्ये ग्रोथ चांगली असते त्याच्या तेवढं वरचा अबो ग्राउंड बायोमास जे आहे ते तिप्पट त्याच्यापेक्षा जास्त असतं. त्यामुळं ऊसाचं उत्पादन ज्यादा घ्यायचं असेल तर जमिनीमध्ये ऊसाची मुळं चांगली वाढली पाहिजेत आणि त्या अनुषंगानं ह्या जमिनी अतिशय महत्त्वाचा रोल प्ले करतात. त्यानंतर जमिनीमध्ये पोकळी असते त्यामुळं निचरा चांगला होतो, प्राणवायू भरपूर मिळतो, ऊसाची जाडी उंची भरपूर असते आणि ह्या जमिनीमध्ये एकापेक्षा जास्त खोडवे आपल्याला घेता येतात. आणि हा ॲडव्हान्टेज आपल्याला पर्यावरणपूरक परिस्थितीमध्ये इथून पुढच्या कालखंडामध्ये आपल्याला 1 लागणीनंतर किमान 2 ते 3 खोडवे त्या ठिकाणी घ्यायचे आहेत. आणि त्या अनुषंगानं या जमिनी ज्या आहेत त्या जमिनी अतिशय त्या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर जमिनीचं नियोजन जर त्या ठिकाणी बघितलं तर ह्या जमिनी उताराच्या असतात, नदीकाठच्या असतात, त्यामुळे यांना सपाटीकरण करण्याची आवश्यकता असते. जमिनीच्या उतारानुसार जमिनीचे तुकडे करावेत, समपातळीमध्ये सऱ्या त्या ठिकाणी पाडून द्याव्यात आणि मग व्यवस्थितपणे त्यांना पाणी देता यावं, दिलं गेलं पाहिजे. जमिनीमध्ये खरं तर ओली लागण आणि कोरडी लागण हा एक भाग आहे, पण त्याच्यापेक्षा जर रोप लागण केली तर अतिशय चांगलं व्यवस्थापन आपल्याला ऊसाचं करता येतं, विक्रमी उत्पादन घेता येतं आणि हिरवळीच्या पिकांचं नियोजन आपल्याला करता येतं. आणि हिरवळीची पिकं व्यवस्थितपणे कुट्टी करून जर का जमिनीमध्ये गाडली, सरी वरंबे व्यवस्थित तयार केले आणि त्यावर जर आपण रोपांची लागवड जर केली तर लागणीच्या तारखा आपल्याला पाळता येतात आणि सेंद्रिय कर्म व्यवस्थापन सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी करता येतं. त्या अनुषंगाने ह्या जमिनी खूप महत्त्वाच्या आहेत. या जमिनीमध्ये पाण्याचा निचरा जलद पद्धतीने होतो. 2 पाण्याच्या पाळीमध्ये अंतर त्या ठिकाणी करावं लागतं. पाण्याचा ताण बसू नये म्हणून सरीमध्ये पाष्टाच्या आच्छादनाचा वापर करायला लागतो. ह्या जमिनीमध्ये जर आपण ठिबक सिंचनाचा जर वापर केला तर अतिशय चांगला रिस्पॉन्स हा ऊस त्याला देतं आणि आपल्या पिकाचं उत्पादन 100 ते 150 टनाच्याही पुढं जायला त्या ठिकाणी मदत होते. त्यानंतर नत्र खताची मात्रा ही हा बघून त्या ठिकाणी दिली गेली पाहिजे, कारण निचरा चांगला आहे त्यामुळं. आणि इथं जर ड्रीपच्या माध्यमातून 45 आठवड्याचं शेड्यूल आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांसाठी विकसित केलेलं आहे. हे 45 आठवड्याचं शेड्यूल जर आपण ड्रीपच्या माध्यमातून जर का दिलं, फर्टिगेशनच्या माध्यमातून जर दिलं तर अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्याला त्या ठिकाणी पिकावरती परिणाम पाहायला मिळतो. जवळपास 25% ड्रीपमुळं उत्पन्न त्या ठिकाणी वाढतं आणि 20% त्या ठिकाणी रासायनिक खतामध्ये बचत होते.
त्यामुळं आणि उत्पादन खर्चामध्ये सुद्धा आमूलाग्र बचत होते. त्यामुळे त्या अनुषंगानं ह्या जमिनी त्या ठिकाणी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि या जमिनीमध्ये अजून एक महत्त्वाचा भाग म्हणजे पालाशाची मात्रा थोडीशी कमी असते, पण पालाशाची मात्रा वाढवण्याच्या दृष्टिकोनातून अनेक गोष्टी आपल्याला करता येतात. त्या आपण पुढे अन्नद्रव्याच्या भागामध्ये त्या ठिकाणी बघणारच आहोत. त्यानंतर दुसरा प्रकार जो आहे, आपण दोन प्रकार बघितले उत्कृष्ट जमिनी, दुसरा प्रकार जो आहे तो म्हणजे लालसर तांबूस करड्या जमिनी. त्याच्यामध्ये ह्या ज्या जमिनींची खोली ही 50 ते 100 सेंटीमीटर पर्यंत असते. खरं तर मातीचा उभा छेद जर बघितला तर या उभ्या छेदामध्ये भौतिक कण जे असतात, मातीचे कण, ते सर्वसाधारणपणे सारखे असतात. चिकन मातीचं जे प्रमाण आहे ते 52 ते 55% असतं. चुनखडीचं प्रमाण हे 5% कमी असतं. आणि मॅग्नेशियम धनभारित मूलद्रव्यांचं प्रमाण सुद्धा जशी जशी खोली वाढेल तसं तसं त्या ठिकाणी वाढत जातं. पाण्याचा निचरा चांगला होतो आणि त्याच्यामुळे नत्र खतांचा ऱ्हास त्या ठिकाणी होतो. आणि जमिनीमध्ये कोरडी ओली लागण केली तरी चालते, पण या ठिकाणी सुद्धा आपल्याला ऊसाच्या रोपांची लागवड त्या ठिकाणी आपल्याला करायची. त्यानंतर नत्र खताचा ऱ्हास आपल्याला कमी करायचा असेल आणि पाण्याची बचत आपल्याला करायची असेल आणि कमी कमी पण सारखं पाणी देण्याची प्रक्रिया जर आपल्याला राबवायची असेल तर आपल्याला याही जमिनीमध्ये त्या ठिकाणी ठिबक सिंचनाचा वापर करणं गरजेचं आहे. ह्या गोष्टी जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढवण्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं आहे. खरं तर ह्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण हे मध्यम ते कमी असतं. हा या ठिकाणी सेंद्रिय कर्बाचं प्रमाण म्हणजे स्थिरीकरण जर का करायचं असेल तर ठिबक सिंचन, त्याचबरोबर आदर्श पीक व्यवस्थापन, पर्यावरणपूरक पद्धतीने आदर्श पीक व्यवस्थापन कार्यपद्धतीचा अवलंब केला तर ह्या जमिनीमध्ये सुद्धा विक्रमी उत्पादन आपल्याला त्या ठिकाणी घेता येते. त्यानंतर ह्या जमिनीचा जर का नियोजनाचा विचार जर केला तर या जमिनीचा निचरा चांगला असतो, त्यामुळं साधारणपणे सरीतलं अंतर हे 4.5 ते 5 फुटापर्यंत ठेवावं. त्यानंतर सऱ्याची लांबी ही 15 ते 20 मीटरपर्यंत ठेवावी. पाण्यातलं 2 पाळ्यातलं अंतर त्या ठिकाणी कमी करावं, कारण निचरा चांगला असतो. आणि म्हणून चांगला निचरा असलेल्या जमिनीमध्ये ठिबक सिंचनाचा अवलंब केला तर पिकाचं उत्पादन वाढीला आपल्याला फार चांगला स्कोप त्या ठिकाणी आहे. सेंद्रिय खतांचा, रासायनिक खतांचा संतुलित पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी वापर करायचा आहे. नत्र खतांचा ऱ्हास आता होत असल्यामुळं ठिबक सिंचनाचा वापर केल्यास 45 आठवड्याचं शेड्यूल आपणाला त्या ठिकाणी वापरता येईल आणि त्याच्यामुळं ऊसाच्या उत्पन्न वाढीच्या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी आवश्यकतेनुसार ऊसाच्या आवश्यकतेनुसार आपल्याला खतं देता येतील, नत्रस्फुरत पालाशयुक्त खतं, आणि त्यामुळे ऊसाचं उत्पादन सहज वाढेल, उत्पादन खर्च मात्र कमी होईल आणि रासायनिक खतांचा ऱ्हास सुद्धा आपणाला निचऱ्याच्या माध्यमातून टाळता येईल. हा भाग खूप महत्त्वाचा आहे. या जमिनीमध्ये खरं तर पालाशाचं प्रमाण सुद्धा कमी असतं आणि म्हणून पालाशाची जेवढी मात्रा आपण ॲडिशनल देऊ तेवढी मात्रेला प्रतिसाद त्या ठिकाणी मिळतो. त्यानंतर बोरांची मात्रा या जमिनीमध्ये खूप कमी असते आणि म्हणून हेक्टरी 5 किलो बोरॅक्स वापरण्याची शिफारस महात्मा फुले कृषी विद्यापीठाची आहे. त्यानंतर जमिनीभोवती पाणी उफळण्याचा भाग काही ठिकाणी जाणवतात आणि म्हणून पावसाळ्यामध्ये या जमिनीच्या भोवती शेताच्या भोवती जर चर काढले तर पाणी उफळणारं पाणी हे चरामधून बाहेर काढता येतं आपल्याला. या जमिनीमध्ये शिंपी, केना गवत, हंगामी गवत, एकदल तण भरपूर उगवत असतात आणि हे तण नियंत्रणाचे उपाय त्यासाठी राबवावे लागतात. आणि म्हणून जे काही तण नियंत्रणाचे उपाय ते आपण लागवड तंत्रज्ञाच्या ह्याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी सविस्तर अभ्यासणार आहोत. त्यानंतर मध्यम प्रकारच्या जमिनीमधला दुसरा प्रकार आहे तो म्हणजे जास्त काळ्या आणि भरकट जमिनी. ह्या जमिनी आहेत ते 150 सेंटीमीटर आणि त्याच्यापेक्षा खोलीच्या जमिनी आहेत. या जमिनीमध्ये चुनखडीचं प्रमाण हे 14% असतं, 9 ते 14% असतं. चिकणमातीचं प्रमाण जास्त असतं, 6.5 ते 8% आपल्याला सापडतो, 8 ते 8.5%. जमिनीची खोली जशीशी वाढत जाते तसतसं सोडियम आणि मॅग्नेशियमच्या मूलद्रव्यांचं प्रमाण त्या ठिकाणी वाढतं. निचऱ्याचं प्रमाण कमी झाल्यामुळं ह्या जमिनी लवकर खारवट आणि खारवट चोपण होण्याची शक्यता दाट असते. त्याची जलधारण क्षमता आणि सेंद्रिय कर्बाचं प्रमाण सुद्धा या जमिनीमध्ये जास्त असतं. पाण्याच्या पाळ्यातलं अंतर जर का वाढलं तर त्या ठिकाणी भेगा पडतात जमिनीला उन्हाळ्यामध्ये आणि जमिनीमध्ये नत्राचं त्यानंतर कमी ते मध्यम प्रमाण असतं तर स्फुरदाचं अत्यंत कमी प्रमाण असतं. आणि ह्या जमिनीमध्ये जर निर्ग मुदतीची पिकं, उदाहरणार्थ ऊसासारखी पिकं सातत्यानं आपण जर घेत गेलो तर ह्या जमिनी घट्ट बनतात, कडक बनतात आणि त्यामुळं ह्या जमिनीला हवा पाणी ह्याचं संतुलन जर का बिघडलं तर मुळांची वाढ त्या ठिकाणी पूर्ण होत नाही. आणि हे चित्र जवळपास नदीकाठच्या जो बेल्ट आहे, रिव्हर बेसिन एरिया, त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि जवळपास जास्तीत जास्त जमिनी
आपल्याला ह्या प्रकाराच्या ह्या जमिनीच्या प्रकाराखाली असल्याचं त्या ठिकाणी जाणवतं. आणि म्हणून ह्या जमिनीचं नियोजन करताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपल्याला निचरा त्या ठिकाणी वाढवला पाहिजे, म्हणजे जमिनी खराब होणार नाही. त्यानंतर अन्नद्रव्याचा माती परीक्षणानुसार त्या ठिकाणी वापर केला पाहिजे. जमिनीमध्ये जमिनीला पाणी व्यवस्थित देण्यासाठी आणि पिकाला पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर आपल्याला त्या ठिकाणी करावा लागेल, कंपल्सरी करावा लागेल. त्यानंतर जमिनीमध्ये आच्छादनाचा वापर त्या ठिकाणी करावा लागेल. त्यानंतर ऊस लागवडीपूर्वी माती परीक्षण करून मातीचा नमुना काढून त्याचं पृथक्करण करून माती परीक्षणाच्या आधारे आपल्याला अन्नद्रव्य व्यवस्थापन त्या ठिकाणी द्यावं लागेल. त्यानंतर पूर्व मशागत ही आंतर मशागत ही चांगल्या पद्धतीने शास्त्रीय दृष्टिकोनातून करावी लागेल. सेंद्रिय खतांचा भरपूर सरळ हाताने वापर करावा लागेल. त्यामुळे जमीन त्या ठिकाणी काय होते तर भुसभुशीत त्या ठिकाणी होते झालेली आपल्याला दिसते. जमिनीमध्ये आळसाली ऊसाची लागण करावायची असल्यास ती लागण कांडी सरीच्या मध्ये न लावता बगलेमध्ये लावावी, किंवा सगळ्यात फायदेशीर मार्ग जर कोणता असेल तर रोप लागेल. त्यामुळं आपण कांडी लागण्याच्या ऐवजी रोप लागण या ठिकाणी करावी असा एक महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा आपल्याला सल्ला आहे. त्यानंतर जमीन ह्या कडक बनलेल्या असतात, घट्ट झालेल्या असतात आणि त्याची जी पूर्व मशागत आहे, खोल नांगरट आहे, ती योग्य वेळी त्या ठिकाणी करावी. ऊस पीक घेण्याच्या अगोदर 3 ते 4 आठवड्यांनी उभी आडवी 2 नांगरट, तर वखरणी करावी म्हणजे कुळवणी करावी आणि घट्टपणा काढण्यासाठी सबसॉयलरचा त्या ठिकाणी वापर करावा. अशा पद्धतीची पूर्व मशागतीची कामं या जमिनीमध्ये त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. सेंद्रिय खताचा भरपूर वापर केला पाहिजे आणि सऱ्या ज्या पाडणार आहे आपण त्या साधारणपणे त्याची लांबी दक्षिणोत्तर असावी, खोल सरी ठेवावी, सरीमध्ये 5 आच्छादन करावं. सर्वसाधारणपणे अशा जमिनीमध्ये 5 फुटाच्या सऱ्यांचा वापर आपण त्या ठिकाणी करावा. आता एक नवीन प्रकार त्या ठिकाणी दिसतो आपल्याला, तिसरा प्रकार, तो म्हणजे समस्युक्त जमीन, शार्पड जमीन. आता आपल्याकडचं हवामान उष्ण आणि कोरडं आहे. आपल्याकडच्या ज्या ऊसाखालच्या जमिनी आहेत त्या मूलतः भारी खोल काळ्या जमिनी आहेत, जमिनी सखल भागातल्या आहेत, पाण्याचा अतिरेकी वापर आपण करतोय, वर्षानुवर्षे ऊसासारखं पीक आपण घेतोय, पीक फेरपलटाचा अभाव आहे आणि ह्या सगळ्या कारणामुळं जमिनी क्षारयुक्त होत चालली. पहिली जमीन म्हणजे क्षारयुक्त जमीन, दुसरा जमीन म्हणजे क्षारयुक्त चोपण जमीन आणि तिसरी जमीन म्हणजे चोपण जमीन. आणि म्हणून क्षारयुक्त जमिनीमध्ये उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यात जमिनीच्या पृष्ठभागावर पांढरा थर येतो, क्षारांचा पांढरा थर येतो. हा पांढरा थर परत काय होतो, राखाडी बनतो. राखाडी बनल्यानंतर तिथली जी काही मातीचं आहे ते मातीचा ढेकूळ त्या ठिकाणी घट्ट होतो, घट्ट जमिनी होतात आणि परत ह्या घट्ट झालेल्या जमिनीवरती परत मऊ होतात आणि त्याच्यावरती फुफाटा दिसतो. अशा पद्धतीनं सुरुवातीला क्षारयुक्त जमीन, त्यानंतर क्षारयुक्त चोपण जमीन आणि तिसरी गोष्ट म्हणजे चोपण जमीन. आणि म्हणून क्षारयुक्त जमीनचा जर का अशा पद्धतीनं जमीन त्या ठिकाणी बिघडत जातात. आणि म्हणून क्षारयुक्त जमिनीचा जर विचार केला तर उन्हाळ्यामध्ये जमिनीच्या पृष्ठभागावर पांढरा थर त्या ठिकाणी येतो. या जमिनीचा पोत चांगला असतो, निचरा चांगला असतो, पण क्षारांचं प्रमाण हे जास्त झाल्यामुळे पिकांची वाढ त्या ठिकाणी खुंटते. सामू साधारणपणे 8.5 पेक्षा कमी असतो. विद्युत वाहकता म्हणजे क्षारता, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी 1.5 dB/m² पेक्षा जास्त असते आणि एक्सचेंजेबल सोडियमचं जे प्रमाण आहे ते 15% जास्त असतं आणि म्हणून ह्या जमिनी क्षारयुक्त जमिनी गणल्या जातात. आता हे जमिनीच्या सुधारणेसाठी शेताच्या भोवती चर काढावे, चांगलं पाणी त्या ठिकाणी देऊन क्षारांचा निचरा करावा, सेंद्रिय पदार्थाचा आच्छादनासाठी वापर करायचा आहे, जमीन त्या ठिकाणी पडक होऊ देऊ नये, त्यांची धैंच्याचा आणि तागाचा हिरवळीच्या पिकासाठी वापर करावा, ही पिकं वारंवार जमिनीमध्ये घेऊन ती गाडावीत आणि मळी कंपोस्ट असेल, स्पेंटॉस असेल, जिप्सम असेल, माती परीक्षणानुसार जिप्सम गंधक यांचा वापर आपल्या त्या ठिकाणी करायचा नाही आहे. मळी कंपोस्ट, स्पेंटॉस, जिप्सम, गंधक यांचा वापर करायचा नाही आणि क्षारसंशील पिकं त्या ठिकाणी घ्यायचे. क्षारसंशील पिकामध्ये ऊसाचा अग्रक्रम त्या ठिकाणी. त्यानंतर क्षारयुक्त चोपण जमिनी, या चोपण जमिनी या जमिनी जमिनीमध्ये जडणघडण बिघडते म्हणजे घट्ट बनलेले असतात या जमिनी. जमिनीवरती तेलकट डागासारखा एक थर आलेला असतो आणि सामू ह्या जमिनीचा जो आहे तो 8.5 पेक्षा कमी असतो. विद्युत वाहकता 1.5 dB/m² जास्त असते आणि एक्सचेंजेबल सोडियमचं जे प्रमाण आहे ते 15% जास्त असते आणि म्हणून ह्या जमिनीमध्ये निचरा प्रणालीचा अवलंब करावा लागतो. मग सच्छिद्र पाईप निचरा प्रणालीचा अवलंब करावा, ठिबक सिंचनासाठी चांगलं पाणी द्यावं वापरावं, सेंद्रिय पदार्थाचं आच्छादन म्हणजे 5 असेल किंवा काही काडी कचऱ्याचा आच्छादनासाठी वापर करावा, जमिनी पडीक पडून देऊ नये, उन्हाळा उघड्या पडून देऊ नये, दहींच्या तागाचा पर्टिक्युलरली दहींच्याचा हिरवळीचं पीक म्हणून त्या ठिकाणी वापर करावा, सेंद्रिय भूसुधार असतील कंपोस्ट पेंट वाश याचा वापर करू नये,
त्यानंतर 4 सेंचुरी पिकं त्या ठिकाणी घ्यावी. त्यानंतर पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे चोपन जमीन. उन्हाळ्यामध्ये जमिनीच्या पृष्ठभागावर शहरांचा थर राखेसारखा दिसतो. जमिनी सुकल्यानंतर त्याच्या खोलवर भेगा पडतात आणि जमीन टणक बनते. ओल्या झालेल्या जमिनी चिकट बनतात. पावसाचं पाणी जमिनीवर पृष्ठभागावर साठवून ह्या जमिनी चिकट बनतात आणि पिकांची वाढ होत नाही. आणि मग ह्या जमिनीमध्ये त्या ठिकाणी तरवळ, बाभूळ, पानकलीस यासारख्या वनस्पती वाढलेल्या दिसतात. मग या जमिनी असतात तरी कशा, कंपोजिशन काय जमिनीचं, तर सामू म्हणजे pH हा 8.5 पेक्षा जास्त असतो. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी 1 cm/m² पेक्षा कमी असते. एक्सचेंजेबल सोडियमचं प्रमाण हे 15% पेक्षा जास्त असतं. आणि ह्या जमिनी ज्या असतात याला 54 प्रकारच्या जमिनी असं म्हणतो. आणि म्हणून या जमिनीमध्ये सचिद्र पाईपचा निचरा प्रणालीचा वापर करावा. आता मोल निचरा प्रणालीचे सुद्धा त्या ठिकाणी शिफारस करण्यात येते. सिंचनासाठी चांगलं पाणी वापरावं, जमिनी सतत उपचार ठेवावा, उन्हाला उघड्या पडून देऊ नयेत. शेणखत, कंपोस्ट, गांडूळ खत, सेंद्रिय खतांचा सरळ हाताने वापर करावा. दह्यांच्यासारखी पिकं घ्यावीत. सेंद्रिय पदार्थांचा पास्ताचा आच्छादन म्हणून वापर करून घ्यावा. भूसुधारकांच्या मध्ये माती परीक्षणाच्या आधारावर त्या ठिकाणी कम स्पेंट वॉश याचा मर्यादित वापर करावा. आम्लयुक्त रासायनिक खतांचा वापर करावा. सबसॉयलरनं खोल नांगरट करावी आणि ऊसासारखी ऊस, कापूस, कांदा यासारखी क्षारसिंचन पिकं घ्यावी. हे बघा, या ठिकाणी आपल्याला क्षारयुक्त जमिनीचं या ठिकाणी चित्र दिसतंय. त्यानंतर हे आम्ही सांगली जिल्ह्यामध्ये कवटीपिरण गावामध्ये आदर्श गाव निवडत असताना ही त्या ठिकाणची दृश्य अशा पद्धतीच्या जमिनी होत्या. पण त्यानंतर आम्ही हे सगळे बाबळी वगैरे त्यातले जे काही वाढलेल्या वनस्पती काढून त्या जमिनी तयार केल्या. त्या जमिनीमध्ये चर वगैरे काढले आणि त्यानंतर त्या ठिकाणी ऊसाचं नियोजन केलं. अतिशय चांगल्या पद्धतीनं 40 टनापर्यंत न येणारा ऊस 80 टनाच्या पुढे त्या ठिकाणी गेलेला सर्वदूर दिसला. आणि म्हणून हे बघा, निचरा प्रणाली याची काही क्षणचित्र आपण त्या ठिकाणी पाहत आहोत. हे परफोरेटेड पाईप आहे निचरा प्रणालीसाठी. आणि निचरा प्रणाली इन्स्टॉल केल्यानंतर त्या परफोरेटेड पाईप मधून बाहेर येणारं पाणी. आता समसयुक्त जमिनीमधला दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे चुनखडीयुक्त जमिनी. चुनखडीयुक्त जमिनीचा जर उभा छेद बघितला तर पांढरा पांढरे ठिपके किंवा पांढरे पांढरे पट्टे आपणाला त्या ठिकाणी दिसतात. या जमिनीचा रंग खर तर पांढरट भुरका असतो. 8.5 पेक्षा जास्त सामू असतो. विद्युत वाहकता 1 dSm/m कमी असते. चुनखडीचं प्रमाण ह्या जमिनीमध्ये 14% पेक्षा जास्त असतं. पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असते. हवा पाणी खेळण्याचं जे प्रमाण आहे, हवा पाणी खेळण्याचं जे प्रमाण आहे ते त्या ठिकाणी कमी असतं. पिकाची वाढ त्या ठिकाणी त्यामुळे खुंटते. आणि नत्र, स्फुरद, पालाश त्याचबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता, सर्वच जवळपास अन्नद्रव्यांची कमतरता त्या ठिकाणी जाणवते. आणि या जमिनीमध्ये वाळवी आणि हुमणीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव आपल्याला आढळून येतो ऊसाच्या बाबतीमध्ये. आणि म्हणून ह्या जमिनीची सुधारणा करायची असेल तर जमीन ह्या सबसॉयलरनं खोल नांगरट करावी. शेणखताचा, सेंद्रिय खताचा सरळ हाताने वापर करावा. माती परीक्षणानुसार जमिनीमध्ये अमोनियम सल्फेट असेल, DAP सारखी खतं त्या ठिकाणी वापरावीत. फवारणीद्वारे त्यानंतर रासायनिक आणि चिलेटेड अन्नद्रव्यांचा संतुलित वापर करावा. ही फवारणी आता ड्रोनच्या माध्यमातून सहज शक्य होते, त्यामुळे ड्रोनचा सुद्धा वापर या ठिकाणी फवारणीसाठी करता येईल. सेंद्रिय पदार्थांचा म्हणजे पास्टासारख्या सेंद्रिय पदार्थाचा आच्छादनासाठी वापर करावा. दह्यांच्या सारखी पिकं जमिनीमध्ये गाडावीत. सेंद्रिय भूसुधारक आहेत, मळी कंपोस्ट, पेंट वॉश वगैरे ह्याचा सुद्धा माती परीक्षणावर आधारित मर्यादित असा त्या ठिकाणी वापर आपल्याला करता येतो. आणि म्हणून ह्या जमिनींचं जर का जमिनीचा प्रकार हा आपल्याला जर आजमावायचा असेल किंवा तो जर शोधून काढायचा असेल तर आणि मातीचं आरोग्य जर आभारी ठेवायचं असेल तर माती परीक्षण हा खूप महत्वाचा आहे. का महत्वाचं आहे माती परीक्षण? पिकाच्या भरघोस उत्पादनासाठी, जमिनीच्या सुपीकतेसाठी, खतांच्या संतुलित वापरासाठी, त्यानंतर जमिनीमधलं जे काही जैविक, भौतिक आणि रासायनिक गुणधर्म जे आहेत ते अबाधित ठेवण्यासाठी, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पीक व्यवस्थापनावरचा एकंदरीत खर्च कमी करण्यासाठी आपल्याला माती परीक्षणाचं महत्व अनन्यसाधारण आहे. आणि म्हणून माती परीक्षणाच्या घटकांचा जर विचार केला तर टोटल 5 घटक आहेत. मातीचा नमुना घेणं, प्राथमिक नमुना घेणं, तो प्रयोगशाळेमध्ये पाठवणं, मातीचा प्रयोगशाळेमध्ये पाठवल्यानंतर माती परीक्षण करणं, त्याचा अहवाल तयार करणं, त्याच्या शिफारशी देणं आणि त्या शिफारशीबरोबर समसयुक्त जमिनी सुधारण्याची उपाययोजना सुचवणं, हे 5 घटक माती परीक्षणामध्ये अंतर्भूत आहेत. आता नमुना घेत असताना नमुना घेण्याची वेळ जी आहे ती म्हणजे कोणतंही पीक काढल्यानंतर लगेचच, किंवा एप्रिल किंवा मे महिना हा आयडियल महिना आहे मातीचे नमुने गोळा करण्याचा. त्यामुळे मातीचा नमुना ह्या पद्धतीने घ्यावा. नमुना घेण्यासाठी आपल्याकडं
फावडे, खुरपे, गमेले, गोणपाट, स्वच्छ कापडी पिशवी या प्रकारचं साहित्य आपल्याला लागतं. नमुना घेताना मातीचा रंग, खोली, पोत, उंच सकलपणा, पाण्याचा निचरा होण्याची परिस्थिती, या सगळ्या गोष्टी आपल्याला विचारात घ्याव्या लागतात. जमिनीच्या प्रकारानुसार 2 हेक्टर क्षेत्रासाठी 1 नमुना आपल्याला घेता येतो. त्यानंतर अशा पद्धतीनं शेतामध्ये जर का आपण गेलो, ज्या शेताचा नमुना घ्यायचा आहे त्या शेताचे त्याच्या उंच सकल भागाप्रमाणे भाग पाडावेत, आणि हे भाग पाडल्यानंतर प्रत्येक भागामधून आपण साधारणपणे 1-8 स्पॉटचा स्पॉट त्या ठिकाणी निवडावेत रँडमली, की जेणेकरून सगळा भाग त्या ठिकाणी कव्हर होईल आणि ह्या स्पॉटमधून आपल्याला मातीचा नमुना घ्यायचा आहे. हा मातीचा नमुना कसा घ्यायचा आहे, तर त्या स्पॉटवर गेल्यानंतर स्पॉट जवळची वरची जी माती आहे ती खरडून बाजूला काढा, बी आकाराचा खड्डा तयार करा. उसाच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर उसाच्या बाबतीमध्ये 45 सेंटीमीटर खोलीचा बी आकाराचा खड्डा त्या ठिकाणी घेता येतो, आणि हा खड्डा घेतल्यानंतर खड्ड्यातली सगळी माती बाहेर काढून खड्डा स्वच्छ करा, आणि स्वच्छ केल्यानंतर खुरप्याच्या साह्यानं किंवा कळकाच्या किंवा कांबीच्या साह्यानं किंवा पातळ लाकडी पट्टीच्या साह्यानं वरपासून खड्ड्याच्या तळापर्यंत 2 बोट जाडीचा, 2 सेंटीमीटर जाडीचा मातीचा थर त्या ठिकाणी प्रत्येक खड्ड्यातनं आपण काढून घ्यायचा आहे, खरवडून घ्यायचा आहे. आणि हे घेतल्यानंतर आता आपल्याला प्राथमिक नमुना घ्यायचा, सगळ्या खड्ड्यामधून अशा पद्धतीने मातीचा नमुना गोळा करून घ्या, त्यातमधले जे काही एकत्र करा, त्यामध्ये दगड, गोटे, दसकट ही बाजूला करा, आणि मग हा नमुना गोणपाटावरती, नेहमीच्या वापरातल्या गोणपाटावरती ओतल्यानंतर त्याचे 4 भाग करा. 4 भाग केल्यानंतर समोरासमोरचे 2 काढून टाका, समोरासमोरचे 2 भाग एकत्र करा, आणि एकत्र केले असं 2 वेळा केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी प्राथमिक नमुना मिळतो. साधारण 1/2 ते 1 किलो मातीचा नमुना आपल्याला प्रयोगशाळेमध्ये त्या ठिकाणी पाठवायचा असतो. त्या पद्धतीनं मातीचा नमुना त्या ठिकाणी तयार करा, तो प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पॅक करा किंवा कापडी पिशवीमध्ये भरा. भरल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला एक माहिती पाठवायची असते, शेतकऱ्याचं नाव, पत्ता, त्यानंतर शेतकऱ्याचा मोबाईल नंबर, गट नंबर, त्या शेताचं नाव, त्यानंतर मागील पीक, पुढं कोणतं पीक घेणार किंवा कोणत्या लागणी किंवा कोणत्या हंगामाचा ऊस करणार आहे, ते ठिबक सिंचनाची सोय आहे किंवा नाही, या सगळ्या गोष्टीचा उल्लेख करा. त्यानंतर तुमची जमीन क्षारयुक्त आहे का, चोपण आहे का, चुनखडयुक्त आहे, हाही उल्लेख त्या ठिकाणी करा, म्हणजे जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी योग्य पद्धतीचा सल्ला मिळणं सहज शक्य होतं. त्यानंतर जमीनच्या पिकानुसार आणि हंगामानुसार जमीनुसार माती परीक्षण माती परीक्षण कसं करायचं आहे, तर नगदी पिकं, ऊसासारखे नगदी पिकं असेल तर दरवर्षी मातीचा नमुन्याचं पृथक्करण केलं पाहिजे आता हवामान बदलाच्या काळामध्ये, त्यामुळे हा एक भाग त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे. आता मातीचा नमुना घेत असताना काय काळजी घ्यायची, तर खरं तर मातीचा नमुना पिकाची, कोणत्याही पिकाची काढणी केल्यानंतर किंवा कापणी केल्यानंतर लगेच घ्यावा. त्यानंतर रासायनिक खतं टाकल्यानंतर 2 ते 2.5 महिन्यांनी नमुना घ्यावा, लगेचच नमुना घेता येत नाही. पीक उभं असल्यास 2 ओळीच्या मधला मातीचा नमुना घेता येतो. झाडाखाली झाडाच्या सावलीतला मातीचा नमुना घ्यायचा नाही. जनावरं बसल्याची जागा, जनावरं बांधण्याची जागा, सांडपाण्याची चर, कचरा टाकण्याची, खत टाकण्याची जागा, बांधाजवळची जागा, पाणी साठणारी दलदलीची जागा, अशा ठिकाणचा मातीचा नमुना त्या ठिकाणी घेऊ नये. त्यानंतर खताच्या, औषधांच्या रिकाम्या पिशव्या नमुना घेण्यासाठी वापरू नये. हा एक भाग त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे. आता यानंतर वेगवेगळ्या शिफारशी त्याच्यावरून दिल्या जातात, अन्नद्रव्यांचं योग्य अयोग्य प्रमाण वगैरे. आता सामूच्या बाबतीमध्ये जर 6.5 ते 7.5 सामू असेल तर जमीन चांगली असते, ती सगळ्या पिकांना योग्य असते, उपयुक्त असते. 8.5 पेक्षा जास्त असेल मातीचा सामू तर तो विम्लधर्मी असतो. मग ह्यासाठी गंधक, जिप्सम, आयर्न पायराइट किंवा प्रिस्मडकेट 3 ते 6 टनापर्यंत, गांडूळ खत 5 ते 6 टनापर्यंत हेक्टरी वापरायच्या शिफारसी त्या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर माती परीक्षणानुसार जर बघितलं तर जमिनीची क्षारता 1 पेक्षा कमी असेल तर खूप चांगली, सगळ्या पिकांना योग्य आहे. 2 पर्यंत असेल तर गुण शक्ती कमी असते, बियाणं जास्त वापरावं लागतं. 2 ते 3 असेल तर काही पिकांना हानिकारक असते, कडधान्य पिकं वगैरे ह्याच्यामध्ये घेऊ नयेत. 4 पेक्षा जास्त असेल तर आरोग्य. म्हणजे ऊसाच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर साधारणपणे 1 ते 2 इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ज्या जमिनीमध्ये आहे त्या ठिकाणी उगवण क्षमता कमी असते, आणि म्हणून तिथं कांडी लागण्याची रोप लागण करावी. बहुतेक जमिनींचे क्षारता आणि सामू हा वाढलेला आहे, आणि त्याच्यामुळं आपल्याला इथून पुढच्या कालखंडामध्ये कांडी लागण्यापेक्षा रोप लागणीकडे जाणं अत्यंत गरजेचं आहे. हा भाग त्या ठिकाणी खूप महत्त्वाचा आहे.
त्यानंतर पुढचा जर का आपण भाग बघितला तर जमिनीचा सामू आणि पिकाचा पोषक अन्नद्रव्यांची उपलब्धता, तर 7.5 ते 7.5 सामू असल्यानंतर अन्नद्रव्यांची सगळ्या अन्नद्रव्यांची उपलब्धता त्या ठिकाणी होती. 7.5 ते 7.5 मध्ये नत्राची उपलब्धता मोठ्या प्रमाणात होती. 8.5 ते 7.5 दरम्यान स्फुर्दाची उपलब्धता चांगल्या पद्धती होती. पालाश आणि गंधकाची जी मात्रा आहे, गंधकाची जी उपलब्धता आहे ती 6.5 ते 10 सामूच्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी हायेस्ट पाहायला मिळते. मंगल, जस्त, बोरॉन आणि तांबे 6 ते 6.5 दरम्यान सामूची रेंज असल्यानंतर त्या ठिकाणी हायेस्ट असतो. त्यानंतर 5 ते 5.5 म्हणजे ऍसिडिक, स्लाइटली ऍसिडिक सामू असेल तर लोह, आणि 6.3 7.3 असेल म्हणजे सर्वसाधारण सामू जर का असेल स्थितीमध्ये तर त्या ठिकाणी लोहाची उपलब्धता त्या ठिकाणी त्या ठिकाणी सुद्धा चांगली आपल्याला पाहायला मिळते. तर हे जे आपण शिफारस आपण पाहतो आहोत मातीपण, म्हणजे जर का 6 प्रकारांमध्ये आपण हे त्याला 6 स्तरीय शिफारस आपण रासायनिक खतांची शिफारस असं आपण म्हणतो. एक म्हणजे पहिला स्तर म्हणजे अत्यंत कमी, दुसरा स्तर म्हणजे कमी, तिसरा स्तर मध्यम, चौथा स्तर थोडेसे जास्त, पाचवा स्तर जास्त आणि 6वा स्तर अत्यंत जास्त. जर अन्नद्रव्यांची वर्गवारी त्याच्यावरनं केलेली आहे आणि जर का ह्या 6 स्तरावरनं आपल्याला त्या ठिकाणी अन्नद्रव्यांचं प्रमाण हे कमी जास्त करता येतं. जर का अत्यंत कमी जर का वर्गवारी असेल तर त्या ठिकाणी शिफारसित खताची मात्रा 50% वाढवून द्यावी, कमी असेल तर 25% वाढवून द्यावी, मध्यम असेल तर जशीच तशी वापरावी, थोडंसं जास्त असेल तर जशीच तशी वापरावी, जास्त असेल तर 25% शिफारसित मात्रा 25% कमी करावी, इथं चुकलेलं आहे, 25% कमी करावी, आणि जिथं अत्यंत जास्त आहे तिथं 50% कमी करावी. अशा पद्धतीनं शिफारसित रासायनिक खत मात्रा त्या ठिकाणी देता येतात. पण याही पुढे जाऊन आपल्याकडं SDCR अप्रोचच्या आधारावर म्हणजे माती परीक्षण आणि पीक प्रतिसादच्या आधारावर आता आपण जवळपास राज्यातल्या 7,500 शेतकऱ्यांना आपण खोडवा पिकासाठी ॲडवायझरी दिलेली आहेत. आता यंदा 5,000 शेतकऱ्यांना आपण अडसाली हंगामासाठी आपण ॲडवायझरी देणार आहोत. त्यामुळं SDCR इक्वेशन मध्ये जर काही सॉइल टेस्ट व्हॅल्यू जर आपण टाकल्या तर 100 टनासाठी, 150 टनासाठी किंवा 125 टनासाठी सुद्धा आपल्याला नियोजन ऊसाचं, अडसाली ऊसाचं करता येऊ शकतं. तर तो भाग खूप महत्वाचा आहे, तो आपण अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये त्या ठिकाणी पाहू, कव्हर करू. आता अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळं जे काही लक्षणं दिसतात ती लक्षणं आपण या स्लाइडमध्ये पाहत आहोत. याचाही वापवा आपण त्या ठिकाणी अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये त्या ठिकाणी करणार आहोत. आता अडसाली व्यवस्थापनाच्या, अडसाली ऊसाच्या लागवडीसाठी जी पूर्वतयारी आहे त्याच्यामध्ये जमिनीची माती परीक्षणानंतरचा भाग जर बघितला, दुसरा स्टेज, तर पूर्व मशागत जमिनीची. मग ही पूर्व मशागत करत असताना पहिला जो भाग येतो तो म्हणजे जमिनीमध्ये साधारणपणे 45 ते 60 सेंटीमीटर खोलीवरती कठीण थर आता तयार झालेला आहे. कारण ट्रॅक्टरच्या नांगराचा फाळ हा साधारणपणे 1.5 फुटाच्या साधारणपणे 1.5 फुटाच्या खाली काही जात नाही, तिथं कठीण थर तयार झालेला असतो. आणि हा थर जर फोडायचा असेल तर सबसॉयलरचे अवजाराचा वापर करावा लागतो. उभा आणि आडवा 1-1 मीटर बाय 1 मीटर अशा पद्धतीने सबसॉयलिंग जर का केलं आणि त्यानंतर जर आपण पलटीचा वापर जर का केला तर त्या ठिकाणी जमीन एकदम भुसभुशीत होते. आणि नुसतं सबसॉयलिंग केलं तरी जवळपास 29% ऊसाचे उत्पादन वाढल्याचे आपले विद्यापीठाचे अनुभव आहेत, तसे संशोधनाचे निष्कर्ष आहेत. आता सबसॉयलिंग केल्यानंतर उभी आडवी खोल नांगरट त्या ठिकाणी करावी. उभी आडवी खोल नांगरट केल्यानंतर फनपाळीच्या ठिकाणी मारावी आणि फनपाळी त्या उभी आडवी फनपाळी मारल्यानंतर मग त्याच्यामध्ये शेणखताचा वापर त्या ठिकाणी जेवढा असेल तेवढा करावा. आणि शेणखताचा वापर केल्यानंतर मग 5 फुटाची सरी, सलग पद्धतीची सरी त्या ठिकाणी आपण तयार करावी. हा एक भाग त्या ठिकाणी महत्वाचा आहे. आता आजचा जो काही भाग होता आपल्या चर्चेचा, त्या चर्चेच्या भागामध्ये आपण ऊसाचे 3 आविष्कार, त्यानंतर जमिनीचं ऊसाच्या लागवडीसाठी आवश्यक जमिनीचे प्रकार, त्यानंतर जमिनीचे सुधारणा, ज्या समस्यायुक्त जमिनी आहे त्यांची सुधारणा, आणि त्यानंतर माती परीक्षणानंतर पूर्व मशागत कशा पद्धतीने करायची, या सगळ्या अनुषंगाने आपण आज या ठिकाणी
माहिती घेतलेली आहे. आणि आपण पुढच्या भागामध्ये, आपल्या व्याख्यानाच्या पुढच्या भागामध्ये सविस्तर ऊस लागवड तंत्रज्ञान आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. खरं तर आपण अतिशय हृदयाचा कान करून आपण हे पर्यावरणपूरक पद्धतीनं बदलत्या हवामान परिस्थितीमध्ये सुद्धा विक्रमी आणि शाश्वत उत्पादनासाठी कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे त्याची पूर्वतयारी आपण या ठिकाणी पाहिली, त्याबद्दल मी आपला आभार व्यक्त करतो. त्यानंतर मला या ठिकाणी संधी दिली विभागीय विस्तार केंद्रानं, त्याबद्दल विभागीय विस्तार केंद्राचे प्रमुख आमचे मित्रवर्य डॉक्टर सोमनाथ माने सर, गोस्वामी डॉक्टर सोमनाथ माने सर, त्यानंतर विस्तार क्षेत्रातले विद्यावाचस्पती डॉक्टर मृणाल आजोतीकर सर, त्यानंतर वनस्पती रोगशास्त्र विषयातील विद्यावाचस्पती डॉक्टर विकास भालेराव साहेब यांनी मला या ठिकाणी जी संधी दिली आपल्याशी संवाद साधण्याची, त्याबद्दल मी त्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण काही प्रश्न असतील तर एक मिनिट बघूयात, कोणाच्या काही शंका कोणी उपस्थित केल्या काही तर. तर शंका काही दिसत नाहीत, कोणी उपस्थित केलेल्या नाहीत, तरी मी आजचा कार्यक्रमाचा शेवटचा आभार प्रदर्शनाच्या भागाकडे वळतो. आमचे वरिष्ठ सहकारी, स्नेही, मित्र यांचा महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये संशोधनाचा, कृषी विस्ताराचा आणि शिक्षणाचा 20 वर्षांपेक्षा जास्त प्रगाढ अनुभव आहे ते डॉक्टर धर्मेंद्र कुमार फाळके सर. खरंच सर, आज आपण जे बदलत्या हवामानामध्ये शाश्वत आणि विक्रमी ऊस उत्पादन, इंग्रजीत म्हणतात टिप ऑफ द आइसबर्ग, म्हणजे हिमनगाचं फक्त टोक वर्ण लहान दिसत असत पण त्याचा आकार आणि हा खरा हे असतो, तस ते आज फक्त तुमच्या विषयाला आपण तोंड फोडलेलं आहे, फक्त सुरुवात केलेली आहे. पण या विषयाबद्दल आपण जे महत्वाचं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आयोजक म्हणजेच महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत विभागीय विस्तार केंद्र कृषी महाविद्यालय पुणे, त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग व आमचे सहआयोजक किसान पुणे यांच्या वतीने आपले मनापासून हार्दिक आभार मानतो सर. आपला अनुभव, आपल्यातील तज्ज्ञ शास्त्रज्ञ व शेती आणि शेतकरी, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातलं जे प्रमुख नगदी पीक आहे तो म्हणजे ऊस, हा ऊस, या ऊसाचं उत्पादन घेणारे जे समस्त शेतकरी बांधव आहेत यांच्याबद्दल आपली असणारी तळमळ, आपल्या भावना या पदोपदी आपल्या व्याख्यानामध्ये जाणवत असतात. आणि हे आम्ही आज नाही म्हणजे गेली अनेक वर्ष अनुभवत आलेलो आहे. खर तर आपल्यासारख्या मुरब्बी शास्त्रज्ञाला हाडाचा विस्तार तज्ज्ञ म्हणावं लागेल. आणि अधिक आम्ही खर तर आपणाला अधिक त्रास द्यायला हवा असं मला वाटतं, म्हणजे आपल्यासारख्यांची मार्गदर्शन अधिक अधिक जर का घेतली तर ती निश्चितच सर्व शेतकरी बांधवांसाठी खूप उपयुक्त ठरणार आहेत. तर मी पुन्हा एकदा म्हणजे आभार मानतानाच असं विनंती देखील करतो की असंच आपलं सहकार्य मोलाचं, आपण आपले जे प्रोजेक्ट चालू आहेत, आपले जे दौरे चालू असतात सतत, त्यातनं आम्हाला त्रास द्यायलाही नको वाटतं, पण एक कळतं जाणवतं की सर आपण जेव्हा बोलत असता तेव्हा ऐकत राहावं असं वाटतं, म्हणजे आम्हाला माहीत असलेला विषय सुद्धा त्यातले नवीन नवीन बारकावे यांची जाणीव होत राहते. तरी मी अशी आभार मानतानाच विनंती देखील करेन की सर असंच आपलं मोलाचं सहकार्य नेहमी राहू दे. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार मानतो, खूप धन्यवाद देतो सर. आणि हा जो आम्ही उपक्रम राबवलेला आहे
खरीप पिके उत्पादन तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रम सन 2024 हा आम्ही 12 जून ते 16 जुलै दरम्यान राबवित आहोत. आम्ही आता कार्यक्रमाच्या अंतिम सत्राच्या दिशेने वाटचाल केलेली आहे. 12 जून पासून अनेक सत्रे झाली, त्यातलं आजचं हे अत्यंत महत्त्वाचं 68 साली ऊस लागवडीचा हंगाम सुरू झालेला आहे. तर या प्रशिक्षण कार्यक्रमास महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू महोदय डॉक्टर प्रशांत कुमार पाटील सर यांचं जे नेहमी पाठबळ लाभतं त्याबद्दल मी विभागीय विस्तार केंद्राच्या वतीने सरांचे मनापासून धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे महात्मा फुले कृषी विद्यापीठातील जे वरिष्ठ आहेत, वरिष्ठ अधिकारी डॉक्टर मोरक्ष ससाणे सर, संचालक विस्तार शिक्षण, त्याचप्रमाणे डॉक्टर विठ्ठल शिर्के सर, संचालक संशोधन, डॉक्टर दिलीप पवार सर, अधिष्ठाता कृषी, यांचे देखील मी या प्रसंगी मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे पुणे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर महानंद माने सर यांनी हे देखील या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असतात. सरांचे देखील मी मनापासून ऋण व्यक्त करतो. आपण दाखवत असलेल्या ह्याच्यामुळे सहभागामुळे आम्हाला निश्चितच जास्त आवर्जून लक्ष देऊन या कार्यक्रमाचे नियोजन चोख पद्धतीने करता येते. त्याचप्रमाणे विभागीय विस्तार केंद्राचे प्रमुख विस्तार कृषी विद्यावेत्ता व देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ आमचे मार्गदर्शक डॉक्टर सोमनाथ माने सर देखील या संपूर्ण कार्यक्रमामध्ये बारकाईने लक्ष ठेवून असतात, त्याबद्दल मी सरांचे देखील मनापासून आभार व्यक्त करतो. बहुसंख्येने शेतकरी या कार्यक्रमाचा लाभ घेतात. सर्व शेतकरी बांधव येथे उपस्थित असतात ऑनलाईन माध्यमातून. नंतर देखील फेसबुक लाईव्ह वर केलेले रेकॉर्डिंग सर्व शेतकरी बांधव बघत असतात. सर्व शेतकरी बांधवांचे मी या प्रसंगी मनापासून ऋण व्यक्त करतो, धन्यवाद देतो. आपल्या सहकार्याशिवाय या प्रयत्नांना अर्थ नाही. त्याचप्रमाणे आमचे सह आयोजक महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग यांचा पण मी या प्रसंगी धन्यवाद देतो. किसान पुणे यांचे आभार देखील मानणे अत्यंत गरजेचे आहे. त्यांच्या झूम ॲपच्या माध्यमातून हा कार्यक्रम शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत असतो, त्यामुळे त्यांचे देखील इथे आभार व्यक्त करतो. माझे विभागीय विस्तार केंद्रातील सहकारी डॉक्टर विकास भालेराव, डॉक्टर सुनील जोगदंड यांचे पण मनापासून धन्यवाद देतो. आणि सर्वांच्या वतीने आजचा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. तत्पूर्वी उद्या दिनांक 9 जुलै दुपारी 4 वाजता डॉक्टर संतोष मोरे सर, प्रमुख अखिल भारतीय समन्वित जैविक कीड नियंत्रण प्रकल्प कृषी महाविद्यालय पुणे यांचे ऊस पिकातील घुमणी किडीचे एकात्मिक व्यवस्थापन या विषयाबद्दल मार्गदर्शन होणार आहे. याचा सर्वांनी अवश्य उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन करून आजचा कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर करतो. सर्वांचे धन्यवाद.